नमस्कार, आज आपण भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमीमधलं राजकीय विचार, त्याची संकल्पना व स्वरूप हा घटक पाहणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला राज्य, व्यक्ती आणि समाज यांच्यामधले परस्पर संबंध हे कसे असतात ते समजेल. तसेच राजकीय संघटनेचं स्वरूप व सत्तेसंबंधीची ओळख होईल. नागरिकत्व म्हणजे काय ते समजेल. त्याचप्रमाणे राजकीय व्यवस्थेत लोक कल्याणाच्या संकल्पनेला असलेलं महत्त्व देखील समजेल आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य परस्पर पूरक असतात याविषयीची देखील आपल्याला माहिती समजणार आहे. तत्पूर्वी थोडक्यात आपण त्याची प्रस्तावना पाहूया. बघा, राज्य, व्यक्ती व समाज हे परस्परावलंबित्व असतात. त्यांचं परस्परावलंबित्व स्पष्ट व्हावं म्हणून राज्य ही संकल्पना आपण सर्वांगीण दृष्ट्या पाहणार आहोत. बघा, राज्याचा संबंध राजकीय संघटनेशी, राजकीय पक्षांशी येत असतो व राजकीय पक्ष सत्ता संपादनाच्या दृष्टीनं प्रयत्नशील असतात. सत्ता संपादन शांततामय मार्गाने व्हावं अशी अपेक्षा राजकीय पक्षांकडून केली जाते. राजकीय पक्षांमध्ये राज्य संस्थेचे सभासद या नात्याने नागरिक सहभागी होत असतात. लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी नागरिकांचा राजकीय सहभाग महत्त्वाचा ठरतो. राज्य संस्थेचं यश अपयश संबंधित राज्य संस्थेतील नागरिकांवर आधारित असतं. सर्व नागरिक आर्थिक सामाजिकदृष्ट्या एका स्तरावर नसतात. त्यातील काही नागरिकांचा समाजातील दुर्बल घटकात समावेश होतो. त्यांच्या उत्थानासाठी राज्यसंस्थेला लोककल्याणाचा उपक्रम राबवावे लागतात. राज्यातील सर्वांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठीचं कल्याणकारी राज्यव्यवस्था अंमलात आणली जाते. सर्व समाज घटकांची आर्थिक विवेचनातून सुटका व सामाजिक अन्यायातून मुक्तता झाली तरच स्वातंत्र्य, समता, बंधुता प्रस्थापित केल्याचा दावा करता येतो. बघा, या घटकात आपण प्रामुख्याने विविध संकल्पनांचा तात्विक दृष्टिकोनातून अभ्यास करणार आहोत आणि आवश्यक त्या ठिकाणी संकल्पनांचे भारतीय संदर्भ देखील समजून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आपण. सर्वात आधी आपण राज्य, व्यक्ती आणि समाज यांच्या परस्पर संबंधांचा विचार करूयात. बघा, शिक्षित अशिक्षित, गरीब श्रीमंत, भिन्न वृत्तीचे, विविध वयोगटातील स्त्री पुरुष समूह वृत्तीने विशिष्ट भूप्रदेशात स्थिरावतात. व्यक्तींचा मिळून समाज तयार होतो. सांस्कृतिक भावबंधामुळे त्यांच्यात ऐक्य निर्माण होते. त्यांच्यात अस्मिता जागी झाली की राष्ट्रवाद व राष्ट्रवादाला केंद्रस्थानी मानून राजकीय स्वातंत्र्याची चळवळ होऊन सार्वभौमत्वाची प्राप्ती झाली की राज्य निर्माण होतं. प्रथम दर्शनी व्यक्ती, समाज, राज्य यांच्यातील परस्पर संबंध इतके साधे सरळ असावेत असं वाटतं, परंतु राज्याच्या आणि समाजाच्या कक्षा, राज्य संस्थेकडे बघण्याचे दृष्टिकोन, व्यक्ती स्वातंत्र्य व समाज व्यवस्थेच्या पुनर्रचनेचे प्रश्न आपल्याला राज्य, व्यक्ती, समाजातील परस्पर संबंधांच्या सूक्ष्मतेकडे नेणारे ठरतात. तर आपण आता या व्यक्ती, समाज व राज्य यांच्यातील परस्पर संबंध स्पष्ट करणाऱ्या ज्या व्याख्या आहेत, तर त्या व्याख्या कोणकोणत्या समाजशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत तर त्या पाहूयात. बघा, विल्सन यांनी काय केलेली आहे व्याख्या. तर राज्य म्हणजे विशिष्ट भूप्रदेशात विधिमय कारभारासाठी संघटित केलेला समाज होईल. त्यानंतर लास्की यांनी बघा काय केलेले आहे, आधुनिक राज्य म्हणजे शासन संस्था आणि शासित या दोघांत विभागलेला प्रादेशिक समाज होय. ते आपल्या विशिष्ट प्रदेशात स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून इतर सर्व संस्थांवर सत्ता गाजवू पाहतात. त्यानंतर गार्नर यांनी काय म्हटलंय, बघा, विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक संख्येत कायम राहणारा कोणत्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून संपूर्णपणे किंवा बहुतांश मुक्त असणारा व ज्यातील सुसंघटित शासन संस्थेची आज्ञा बहुसंख्य नागरिक स्वाभाविकपणे पाळतात असा समाज म्हणजेच काय, तर म्हणजेच राज्य. बघा, व्यक्ती आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मानवी जीवनाच्या मूलभूत गरजांची पूर्तता समाजात होत असते.
मनुष्य ज्या समाजात जन्माला येतो आणि ज्या सामाजिक घटनांमधून त्याच्या विकासाला वळण लागतं, त्या समाज जीवनाचा ठसा त्याच्या व्यक्तिमत्वावर उमटलेला दिसतो. व्यक्ती व्यक्तींमध्ये सतत परस्पर क्रिया होत असते. सामाजिक प्रसंगाच्या चौकटीतच व्यक्तीचं वर्तन घडतं. संबंधित समाजाच्या चालीरीती व रूढी, भाषा व सामाजिक मूल्य मानवाला प्रभावित करत असतात. व्यक्ती आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एकाशिवाय दुसऱ्याला काहीच अर्थ उरत नाही. मानव हा समाजशील प्राणी म्हटला जातो. मानवी व्यक्तिमत्वाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजाची आवश्यकता भासते. लास्कीच्या मते एकत्र राहणाऱ्या आणि परस्परांच्या गरजा भागवण्यासाठी सहकार्य करून व्यापक उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या मानवी समुदायाला समाज असं म्हणतात. त्यानंतर राज्य आणि समाज यांच्यातला परस्पर संबंध कशा प्रकारचा असतो, तर बघा, दर्जेदार सामाजिक जीवन नागरिकांना उपलब्ध व्हावं म्हणून राज्य संस्था ही प्रयत्नशील असते. लोकांची मानसिकता समजून घेणे, समाज जीवन सुरळीत व शांततामय बनवणे, समाजातील व्यक्तीच्या मनाला भुरळ घालणाऱ्या प्रेरणांची, प्रभावांची नोंद घेणे, ह्या गोष्टींना राजसंस्था आपले कर्तव्य मानते. वास्तविक पाहता कायदा व सुव्यवस्था, लोकमत आणि कायदे निर्मिती, व्यापार व उद्योगधंदे, उत्पादन व वितरण यांचं नियमन, लोकशिक्षण, समूहातील परस्पर संघर्ष ह्या बाबी समूह पातळीवरील, समाज पातळीवरील असल्यामुळे प्रथम दर्शनी राजकीय स्वरूपाच्या समस्या वाटत असल्या तरी त्या मूलतः सामाजिक समस्याच असतात. त्यानंतर पुढे आता आपण राज्य आणि समाज यांच्यातला जो भेद आहे तर तो भेद पाहूयात. बघा कशा प्रकारचा आहे. सर्वात आधी समाज प्रथम व राज्य नंतर निर्माण झालं. इतिहासाच्या दृष्टीने विचार केला तर समाज प्रथम अस्तित्वात आल्याचं जाणवतं. मनुष्य हा समाजशील प्राणी असल्यामुळे ते निरनिराळ्या उपक्रमांसाठी निरनिराळ्या संस्था उभारतो. या संस्थांमध्ये तो व त्याचे सहकारी सहभागी होतात. संस्था उभारणे, संस्थासाठी लोकांना एकत्रित करणे यामागे त्याची नैसर्गिक वृत्ती दिसून येते. त्याचबरोबर समाज जीवनाचे फायदे देखील त्यांना प्रेरणादायी ठरतात. समाज जीवनाचे पुरेपूर फायदे मिळवता यावेत म्हणून स्थिरता, शांतता, सुव्यवस्था आवश्यक असते याची जाणीव त्याला होऊ लागली. लोकसमुदायाला होत असलेल्या या जाणीवेतून नंतर राज्य निर्माण झाले. त्यानंतर पुढचं आहे बघा, समाजाची निर्मिती ही सहजरित्या तर राज्याची निर्मिती विचार अंती होते. समाजाची निर्मिती जी आहे ती एकत्र राहण्याच्या सहज प्रवृत्तीतून झाली. एकत्र राहण्यातून नियम निर्माण झाले, परंपरा व रूढी समाजात रुजल्या. शिस्तीचं पालन, आज्ञापालनाचे नियम कौटुंबिक पातळीवर महत्त्वपूर्ण ठरू लागले. समाज जीवनाला नियमांची चौकट लाभली. रूढी, परंपरा, अलिखित नियम मानले जाऊ लागले. समाजाचा आकार जसा जसा विस्तारित होत गेला तसं तसं त्या समाजातील एक जिन्सीपणा नष्ट होऊ लागला. जागोजागी रूढी, परंपरामध्ये तफावत आढळून लागला. त्यांचा अर्थ लावण्यासाठी नवीन नियमावली तयार करण्यासाठी व ती व्यवहारात आणण्यासाठी राज्यसंस्थेची निर्मिती झाली. त्यानंतर बघा, अंतप्रेरणेमुळे सामाजिक बंधनाचे पालन तर राज्यप्रणित कायद्याचं पालन भीतीपोटी असतं. सामाजिक कर्तव्यांच्या भावनेतून सामाजिक बंधनं स्वेच्छेने पाळली जातात. अशा बंधनांमागे व्यक्तीची स्वतःची संमती असते. सक्तीचा वापर करण्याची गरज नसते. या बंधनांना कौटुंबिक वातावरणाची पार्श्वभूमी असल्यामुळे ती बंधनं व्यक्तीच्या अंगवळणी पडलेली असतात. परंतु राज्याने केलेले कायदे आपल्यावर थोपवले गेलेले आहेत. कायदे निर्मिती होत असताना आपल्या अनुकूलतेचा किंवा प्रतिकूलतेचा विचार करण्यात आलेला नाही. आपली अस्मिता दुखावली गेली असे विचार व्यक्तीच्या मनात येत असतात. कायद्याच्या उल्लंघनाचा मोह त्याला होऊ शकतो. म्हणून राज्यसंस्था धाक दाखवून नागरिकांकडून कायद्याचे पालन घडवते. म्हणून
अर्नेस्ट बार्करचे विधान बघा कशा प्रकारचं उद्दुष्ट केलं जातं. समाजाचं सामर्थ्य सदिच्छित आहे, समाजाचा मार्ग लवचिक आहे, सहकार्य हा त्याचा पाया आहे, परंतु राज्याचं सामर्थ्य दंडशक्तीत आहे, राज्याचा मार्ग ताठर आहे, कायदा न पाळल्यास सरकारकडून शिक्षा तर समाज नियम न पाळल्यास समाज बांधवांकडून होणाऱ्या टीकेला तोंड द्यावं लागतं. त्यानंतर बघा पुढे समाजाचं सभासदत्व हे ऐच्छिक तर राज्याचं सभासदत्व हे सक्तीचं असतं. व्यक्तीच्या अंगातील कलागुणांच्या प्रकटीकरणासाठी समाजामध्ये विविध संघटना बांधल्या जातात. संघटनांच्या माध्यमातून कलागुणांचा विकास घडतो, संघटनांच्या चाहत्यांच्या संख्येत भर पडते, एक संघटना इतर संघटनांना सहकार्य देऊ लागते, परस्परांच्या संपर्कातून संस्थाचे जाळे विणले जातात, संस्थांचा परस्परांशी परिचय होऊ लागतो. ही प्रक्रिया सहज सुलभरित्या घडते. संघटनांचे सदस्यत्व ऐच्छिक असतं. या उलटच राज्य संस्था ही केवळ राजकीय हेतूसाठी निर्माण झालेली असते. राज्य आणि व्यक्ती यांच्यातलं नातं नागरिकत्वामुळे जोडलं जातं. नागरिकांवर कायदे बंधनकारक असतात. कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी राज्य सार्वभौम सत्तेचा वापर करू शकते. देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांवर संस्थांवर सार्वभौमत्वाचं नियंत्रण असतं. केवळ राज्य संस्थेलाच सार्वभौमत्व असतं म्हणून राज्य संस्था समाजातील इतर संस्थांपेक्षा आगळी वेगळी ठरते. राज्यसभेचे सभासदत्व सक्तीचं असतं. एका वेळी एकाच राज्याचे सभासद होता येतात. त्यानंतर बघा राज्याला ठरवून भूभाग असतो. समाजासाठी ठराविक भूभागाची अट नसते. समाजासाठी भौगोलिक सीमांची मर्यादा नसते. या उलटच राज्य संस्थेचा भूभाग निश्चित स्वरूपाचा असतो. परक्या देशाने सीमा पार करून अतिक्रमण केल्यास युद्धाला तोंड फुटतं. राज्याच्या भूभागाला आंतरराष्ट्रीय मान्यता लाभते. त्यानंतर बघा आता आपण राजकीय संघटना व सत्तेसंबंधीचे विचार पाहूयात. त्यामध्ये सर्वात आधी आपण राजकीय संघटना त्याच्या व्याख्या व त्याचं महत्त्व पाहूयात. बघा लोकशाही म्हणजे लोकांच्या हाती सार्वभौमत्व. हे जरी सत्य असलं तरी या सार्वभौमत्वाच्या आविष्कारासाठी यंत्रणा हवी असते. लोकशाहीचा कारभार हाताळण्यासाठी कोणती ना कोणती संघटना हवी. सत्तेशिवाय संघटनेशिवाय लोकशाहीची कल्पना करवत नाही. लोकांना विचार स्वातंत्र्याचा मतस्वातंत्र्याचा लाभ झाला या स्वातंत्र्याचा प्रत्यक्षात वापर करण्यासाठी देखील संघटनेची आवश्यकता वाटू लागली. कायदे मंडळात सभासद आहेत परंतु त्यांची कोणत्याही विचार प्रणालीशी बांधिलकी नाही अशी स्थिती असली तर कायदे मंडळाच्या कामकाजात सुसूत्रता राहणार नाही, धोरण आखता येणार नाही, कायदे मंडळाचे सूत्र कोणाकडे द्यावीत ते कळणार नाही. इतकंच नव्हे तर लोकमतासंबंधी संदिग्धता निर्माण होऊन सरकार स्थापन करणं शक्य होणार नाही. लोकशाही अध्यक्षीय पद्धतीचा स्वीकार झालेला असेल तर अध्यक्षीय पद्धतीत देखील अध्यक्षपदाची जबाबदारी कोणावर टाकावी असा प्रश्न निर्माण होईल. यासाठीच राजकीय संघटनेच्या रूपाने राजकीय पक्ष पुढे येतो. राजकीय पक्षाच्या माध्यमातून लोकमत व्यक्त होतं. निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालं ते कळून संसदीय पद्धतीत मंत्रिमंडळ निर्माण करता येते. मंत्रिमंडळाच्या हाती सत्तासूत्र देता येतात. अध्यक्षीय पद्धतीत अध्यक्षीय उमेदवार आपल्या पक्षाचं तिकीट घेऊन जनतेसमोर जातो. यशस्वी अध्यक्षीय उमेदवार अध्यक्षपदावर विराजमान होतो. नागरिकांना संघटित करणारी राजकीय संघटना म्हणून राजकीय पक्षांचं महत्त्व इतकं वाढत जातं की लोकशाहीची ऊर्जा म्हणजे राजकीय पक्ष असं समीकरण केलं जातं. राजकीय पक्ष हा राजा आहे असं म्हटलं जातं. लोकशाही म्हणजे प्रभावी राजकीय पक्षाची पक्षशाही असं म्हणणं अनुचित ठरत नाही. माझ्या पक्षाचं मत असं आहे, माझ्या पक्षाच्या धोरणात हे बसत नाही अशी विधानं
कार्यकर्त्यांच्या तोंडी नेहमीच असतात. केवळ लोकशाहीतच नव्हे तर साम्यवादी राजवटीत सर्वंकषवादी राजवटही राजकीय पक्षांची गरज भासते. एकंदरीत राजकीय संघटना म्हणजे राजकीय पक्ष हे लक्षात घेऊन राज्यशास्त्रज्ञ राजकीय पक्षाची व्याख्या ही कशा प्रकारची करतात तर ती पाहूयात. सर्वात आधी एडमंड बर्क यांनी कशा प्रकारची केलेली आहे बघा. राजकीय तत्वज्ञानाच्या बाबतीत मतैक्य असलेला व संघटित रीतीने राष्ट्रीय हितसंबंधाची जपवणूक करणारा लोकसमूह म्हणजे राजकीय पक्ष होय. त्यानंतर सेट यांनी कसे केलेले आहे बघा. शासकीय धोरण व नोकरशाहीवर नियंत्रित प्रस्थापित करण्यासाठी तयार झालेला संघटित गट म्हणजे राजकीय पक्ष. त्यानंतर सिगमंड न्यूमन यांनी शासन संस्थेच्या सत्तेवरील नियंत्रणाशी संबंधित असलेली व लोकांच्या पाठिंब्यासाठी अन्य दृष्टिकोन धारण करणाऱ्या गटाशी स्पर्धा करणारी समाजातील क्रियाशील घटकांची संघटना म्हणजे राजकीय पक्ष होईल अशी त्यांनी व्याख्या केलेली आहे. तर बघा, संघटना बांधून लोकांचा पाठिंबा मिळवून राजकीय पक्ष सत्ता संपादन करतात तर ते हे या व्याख्यांवरून स्पष्ट होतं. त्यानंतर आता राजकीय पक्षांची उद्याची मीमांसा पाहू. बघा, सत्ता हस्तगत करण्यासाठी एकत्रित आलेला समविचारी लोकांचा मानवी समूह म्हणजे राजकीय संघटना किंवा राजकीय पक्ष हे कळल्यानंतर राजकीय पक्षांचा उदय का झाला हे देखील कळतं. तर बघा, यासाठी पुढील कोणत्या घटक राजकीय पक्षांच्या उदयासाठी कारणीभूत ठरत असतात तर ते घटक आपण एक एक करून पाहणार आहोत. त्यातला पहिला आहे गतिमान सामाजिक परिस्थिती. बघा, समाज परिवर्तन सातत्याने घडून येत असतं. बदलणाऱ्या परिस्थितीमुळे समाज जीवन ढवळलं जातं. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या समाज घटकांच्या अस्मिता जाग्या होऊन नवे राजकीय पक्ष हे उदयाला येतात. त्यानंतरचा दुसरा घटक आहे बघा, अर्थव्यवस्थेची गतिमानता. संपत्तीधारकांचा नवा वर्ग संपत्तीधारकांच्या जुन्या वर्गाशी संघर्ष करतो, यातूनच राजकीय पक्षाचा जन्म होतो. त्यानंतर तिसरा घटक आहे संघर्ष करण्याची मानवाची मानसिकता. बघा, माणूस हा मूलतः चळवळ या प्रवृत्तीचा असतो. त्याच्या छुप्या मनात संघर्ष भावना दडलेली असते. ही संघर्ष भावना दृश्य स्वरूपात राजकीय पक्षांची स्थापना घडवते. चौथा घटक आहे बघा, संस्कारानुरूप पक्ष स्थापना. विविध संस्कार मानवी मनाची मशागत करतात. देशातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आपल्या संस्कारांना केंद्रस्थानी मानून काही पक्ष स्थापन होत असतात. भारतातील क्रांतिकारकांनी स्थापन केलेले पक्ष उदाहरण दाखल सांगता येतील. काही पक्ष परंपरावादी, तर काही उदारमतवादी, तर काही पुरोगामी स्वरूपाचे पक्ष म्हणून पुढे येतात. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, प्रभावी नेतृत्व. समाजात अराजकासारखी परिस्थिती निर्माण झालेली असेल तर त्या परिस्थितीत नवा पक्ष उदयाला येऊ शकतो. इटलीत मुसोलिनी पुढे आला व त्याने फॅसिस्ट पक्षाची स्थापना केली. लोकशाहीत दिव्य वलयी नेतृत्व पुढे आलं की नव्या पक्षाची स्थापना होऊ शकते. त्यानंतरचा पुढचा घटक आहे राजशाही साम्राज्यशाहीचा अंत. बघा, राजशाही साम्राज्यशाहीची पिछेहाट होऊन लोकशाही राज्यव्यवस्थांचं युग आलं. परिणामी राजकीय पक्षांचा राजकारणात उदय होऊ लागला. त्यानंतरचा आहे अस्मिताच्या आविष्कारातून पक्षाची स्थापना. बघा, भाषिक, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक अस्मितांच्या जोपासण्यासाठी पक्ष बांधणी होऊ शकते. राजकीय पक्षांचा उदय जर झाला नसता तर मतदानाच्या हक्कास संघटित स्वरूप प्राप्त झालं नसतं व सार्वभौमत्वाचा आविष्कार करता आला नसता असं मत श्री घारे यांनी व्यक्त केलं. बघा, अशा प्रकारे या राजकीय पक्षांच्या उद्याची मीमांसामध्ये गतिमान सामाजिक परिस्थिती, अर्थव्यवस्थेची गतिमानता, संघर्ष करण्याची मानवाची मानसिकता, संस्कारानुरूप पक्ष स्थापना, प्रभावी नेतृत्व, राजशाही साम्राज्यशाहीचा अंत, अस्मितांच्या आविष्कारातून पक्ष स्थापना, तर अशा प्रकारचे जे घटक आहेत
ते घटक राजकीय पक्षांच्या उद्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यानंतर आता पुढे आपण पक्ष पद्धतीची वैशिष्ट्य पाहूयात. तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे राज्य घटनेशी बांधिलकी. राजकीय पक्ष कोणत्याही विचारसरणीचा असो त्याला राज्य घटनेतील तरतुदींचा अवमान करता येत नाही. पक्षाचे घटनाबाह्य वर्तन बेकायदेशीर ठरवून ते नियंत्रित केले जाते. त्यानंतरचं पुढचं वैशिष्ट्य आहे बघा निर्णय प्रक्रियेवर प्रभाव. सत्तारूढ पक्षाची छाप निर्णय प्रक्रियेवर पडते. सरकारी धोरण ठरत असताना विरोधी राजकीय पक्ष देखील आपापल्या परीने निर्णय प्रक्रियेला प्रभावित करत असतात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे राजकीय कार्यक्रमांची आखणी. सत्ता संपादनासाठी मते मागावी लागतात, मतदारांपुढे कार्यक्रम घेऊन जावे लागते. सर्व राजकीय पक्ष आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्यानंतरचं आहे बघा वैशिष्ट्य विविध हितसंबंधांचा विचार. राजकीय पक्षाला निवडणूक जिंकण्यासाठी महत्त्वाकांक्षा असते. समाजातील विविध घटकांचे हितसंबंध त्यासाठी जमेस धरले जातात. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे दबाव गटांशी संपर्क. समाजातील हितसंबंध जोपासण्यासाठी समाजात हितसंबंधी गट स्थापन केलं जातं. त्यांच्या मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास शासनाला कोंडीत पकडण्यासाठी त्यांचे दबाव गटात रूपांतर होते. दबाव गटांचे राजकीय सत्ता संपादनाशी देणं घेणं नसतं, परंतु त्यांचा पाठिंबा निवडणूक जिंकण्यासाठी सर्व पक्षांना हवा असतो. तर अशा प्रकारे बघा राज्य घटनेशी बांधिलकी, निर्णय प्रक्रियेवर प्रभाव, राजकीय कार्यक्रमांची आखणी, विविध हितसंबंधांचा विचार, दबाव गटांशी संपर्क, तर अशा प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत ती पक्ष पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर आता आपण या पक्ष पद्धतींचं वर्गीकरण कशा प्रकारचं असतं तर ते वर्गीकरण पाहूयात. तर त्यातलं पहिलं आहे बघा एक पक्ष पद्धत. देशाच्या राज्यघटनेनुसार जेव्हा एकाच राजकीय पक्षाच्या स्थापनेला अस्तित्वाला मान्यता असते तेव्हा एक पक्ष पद्धत उदयाला येते. तेथे सरकार आणि पक्ष यात अंतर नसतं. एक पक्ष पद्धत असलेले देश हुकुमशाहीवादी असतात, उदाहरणार्थ बघा साम्यवादी देश. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आहे द्विपक्ष पद्धत. राजकीय स्थैर्यासाठी लोकशाही राज्यव्यवस्थेत द्विपक्ष पद्धतीला महत्त्व दिलं जातं. अमेरिका इंग्लंडमध्ये द्विपक्ष पद्धत स्थिरावलेली आहे. तेथे राजकीय क्षेत्रात दोनपेक्षा जास्त राजकीय पक्ष असतात, परंतु राजकीय सत्तेचे मानकरी फक्त दोनच पक्ष असतात. मतदार या दोन पक्षांचाच भरघोस मते देतात. दोन पक्षांपैकी ज्या पक्षाला जास्त मतं मिळतात तो बहुमतत्वाचा पक्ष बनतो. सरकार बनवण्यासाठी त्या पक्षाला आमंत्रित केलं जातं. त्यानंतरचं पुढचं वर्गीकरण आहे बघा अनेक पक्ष पद्धती. भारतासारख्या देशातील राजकीय अस्थिरतेचे कारण म्हणजे अनेक पक्ष पद्धत आहे. अनेक राजकीय पक्ष राजकारणात उतरतात. कायदेमंडळात कोणत्याही एका पक्षाला निर्विवाद बहुमत मिळवणं अवघड असतं. त्यामुळं सरकारे गडगडतात, कारण सत्तेवर येणारी संमिश्र मंत्रिमंडळ तात्विक मतभेदांना बळी पडतात. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आहे बघा एक प्रबल पद्धती, पक्ष पद्धत. 1966 पर्यंत भारतात अनेक पक्ष पद्धतीच्या चौकटीत एक प्रबल पक्ष पद्धतीचं वर्चस्व होतं, कारण काँग्रेस पक्षाला तुल्यबळ विरोधी पक्ष भारतीय राजकारणातच नव्हता. तर अशा प्रकारे बघा एक पक्ष पद्धत, द्विपक्ष पद्धत, अनेक पक्ष पद्धत आणि एक प्रबल पक्ष पद्धत हे जे आहेत ते पक्ष पद्धतींचं वर्गीकरण आहेत. त्यानंतर राजकीय पक्षांची कामे ही काय काय असतात तर त्यांची कामं पाहूयात. त्यातलं पहिलं आहे बघा शासन व जनता यात दुवा म्हणून काम करणे. लोकांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचं माध्यम म्हणून राजकीय पक्ष कार्य करतात. सरकारी योजनांची माहिती जनतेला करून देतात. त्यानंतर पुढचं काम आहे लोकमत घडवणे. एखाद्या समस्येसंबंधी जनजागृती करून लोकमत संघटित करण्याचं कार्य राजकीय पक्ष करत असतात. शासनावर नियंत्रण ठेवण्याचं काम,
शासन लहरी बनू नये म्हणून जनतेच्या वतीने शासनाला जनताभिमुख ठेवण्याची जबाबदारी राजकीय पक्ष पार पाडतात. त्यासाठी कायदेमंडळात प्रश्न उपस्थित करणे, विधेयकावर चर्चा घडवून आणणे, संसदीय पद्धतीत अविश्वासाचा ठराव मांडणे इत्यादी तंत्रांचा अवलंब केला जातो. सत्ता संपादनाची सिद्धता ठेवणे. आपल्या पक्षाला बहुमत मिळवता आलं तर स्वपक्षीय सरकार निर्माण करणे. सत्तारूढ पक्षाने राजीनामा दिला तर इतर पक्षांच्या सहकार्याने नवे सरकार सत्तेवर आणणे. अशा प्रकारचं काम राजकीय पक्षाचं आहे. त्याचप्रमाणे लोकशिक्षण. बघा, सर्वसामान्य जनतेला लोकशाही तत्वांचं आकलन होत नाही तेव्हा सभांचं आयोजन करून मतदारांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या पुढे पक्षाचा जाहीरनामा ठेवून राजकीय पक्ष आपल्या लोकसंपर्कातून लोकशिक्षण घडवत असतात. लोकांना आपल्या हक्क व कर्तव्यांची जाणीव करून देतात. निवडणुकीपूर्वी व निवडणुकांनंतर पक्षीय जबाबदाऱ्या पार पाडणे. बघा, निवडणूक घोषित झाली की कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे, मतदारांच्या याद्यांचं नूतनीकरण करणे, निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या लायक उमेदवारांचा शोध घेणे, उमेदवारांसाठी प्रचार करणे, निवडणूक निधी उभारणे, तर इत्यादी प्रकारची निवडणुकीनंतर निवडून आलेले उमेदवार जे आहेत त्यांची प्रतिनिधिकांची बैठक आयोजित करणे, सत्ता संपादनाच्या दृष्टीने राजकीय हालचाल करणे. निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला असेल तर त्यासाठी कार्यकर्त्यांची चर्चा सत्र आयोजित करून पराभवाची मीमांसा करणे, तर अशा प्रकारची कामं जी आहेत ती राजकीय पक्षाची आहेत. त्यानंतर पुढचं आहे बघा, पक्ष संघटना मजबूत करणे. प्रत्येक पक्षाला निरनिराळ्या स्तरांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न हे करावे लागत असतात. पक्षात बेशिस्तपणे वागणाऱ्यांवर कारवाई देखील करावी लागते. त्यानंतर पुढचं कार्य आहे त्यांचं बघा, संकटकाळी सत्तारूढ पक्षाला प्रतिसाद देण्याचं. विशेषतः परकीय आक्रमणाच्या वेळी नैसर्गिक संकट प्रसंगी विरोधी पक्षभेद तात्पुरते बाजूला ठेवून सत्तारूढ पक्षाच्या आव्हानाला प्रतिसाद देतात. त्यानंतरचं कार्य आहे मागासलेल्या समाज घटकांचा राजकीय सहभाग वाढवणे. बघा, यातून राजकीय समाजीकरण घडून येतं, नव्या राजकीय संस्कृतीचा उदय होतो, प्रस्थापित राजकीय श्रेष्ठीजनांच्या मक्तेदारीला आळा बसतो. त्यानंतरचं कार्य आहे पक्ष नेत्यांच्या प्रतिमेला उजाळा देण्याचं. प्रत्येक राजकीय पक्षात सत्ता केंद्र स्थापन झालेलं असतं. आपल्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याला ज्यादा लोकप्रियता मिळवून देण्यासाठी कार्यक्रमांचं आयोजन करण्यावर पक्ष कार्यकर्त्यांचा भर असतो. याशिवायच जातीय सलोख्यासाठी प्रयत्न करणे. सत्ता मूलतः वाईट नसते, तिचा वापर कसा केला जातो यावर सत्तेचे परिणाम अवलंबून असतात असं म्हटलं जातं. त्यासाठी सत्तेचं स्वरूप समजून घेणं व सत्तेचा वापर कसा केला जातो हे विशेषतः भारतीय राजकारणाच्या संदर्भात अभ्यासणं आपल्याला आवडतं. तर बघा, अशा प्रकारचे जे आहे शासन व जनता यात दुवा म्हणून काम करण्याचं, लोकमत घडविण्याचं, शासनावर नियंत्रण ठेवण्याचं, त्याचप्रमाणे सत्ता संपादनाचे सिद्धांत ठेवणे, लोकशिक्षण, निवडणुकीपूर्वी व निवडणुकीनंतर पक्षीय जबाबदाऱ्या पार पाडणे, पक्ष संघटना मजबूत करणे, संकटकाळी सत्तारूढ पक्षाला प्रतिसाद देणे, मागासलेल्या समाज घटकांचा राजकीय सहभाग वाढविणे आणि पक्ष नेत्यांच्या प्रतिमेला उजाळा देणे, तर ही जी सर्व कार्य आहे ही सर्व कार्य राजकीय पक्षांची आहेत. त्यानंतर आता आपण या सत्य संकल्प या सत्ताच्या संकल्पना पाहूयात. हॅरल्ड लावसेनने सत्ता ही संकल्पना प्रथम मांडली. अतिशय मूलभूत स्वरूपाची संकल्पना म्हणून तिचा उल्लेख केला जातो, कारण राजकीय संबंध हे मूलतः सत्ता संबंधच असतात. सत्ता हा राजकारणाचा गाभा मानला जातो. राजकीय पक्षांच्या व्यूहरचनेच्या केंद्रस्थानी सत्ता असते. तर सत्ता या संकल्पनेच्या व्याख्या कोणी कोणी कोणकोणत्या केलेल्या आहेत तर त्या पाहूयात. सर्वात आधी बर्टांड रसेल यांची पाहूयात. बघा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की अपेक्षित परिणाम घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सत्ता. त्यानंतर टॉनी यांनी काय म्हटलं की व्यक्ती किंवा गट
जिच्या बळावर अन्य व्यक्तींचे किंवा गटांचे वर्तन आपल्या इच्छेप्रमाणे बदलून घेऊ शकतात अशी क्षमता म्हणजे सत्ता. त्यानंतर लॉसवेल यांनी बघा काय म्हटलं की सत्ता म्हणजे निर्णय निर्मितीतील सहभाग. तर अशा वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी या संकल्पना केलेल्या आहेत. तर या सत्तेची नेमकी वैशिष्ट्य कोणती, तर ती आपण वैशिष्ट्य पाहूयात. बघा, सत्तेसाठी कोणाचं तरी अस्तित्व हे असावं लागतं. सत्ता संबंध प्रस्थापित करणारी असते. हे घर माझं आहे हे म्हणणाऱ्या माणसाजवळ सत्तेसाठी घर देखील असावं लागतं. घर आणि मालक यांच्यातील संबंध सत्तेचे अस्तित्व दर्शवणारा ठरतो. त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे बघा, सत्ता ही सत्ता ग्रहण करणाऱ्या व्यक्तींच्या वर्तनातून व्यक्त होते. समजा अ जवळ शारीरिक सामर्थ्य आहे, ब जवळ पैशाचं सामर्थ्य आहे. शारीरिक शक्ती व पैसा ही दोन्ही सत्तेची उगमस्थानं ठरतात. तरी सुद्धा अ पुढे ब ने शरणागती पत्करली तर अ हा सत्ताधारी ठरतो. अच्या सत्तेचं दर्शन बच्या वर्तनातून घडतं. त्यानंतर बघा, एकाच व्यक्तीची सत्ता भिन्न प्रसंगी कमी किंवा अधिक असते. प्रसंगांच्या किंवा भूमिकेच्या पार्श्वभूमीवरच सत्तेचं आकलन होतं. उच्च पदस्थ अधिकाऱ्यास त्या पदावरून हटवून खालच्या पदावर बदली केल्यास त्या व्यक्तीच्या सत्तेच्या आविष्कारात बदल घडेल. सत्ताधारी आता सत्ताहीन बनेल. प्रशासकीय यंत्रणेत त्याला सत्ता असणार नाही. सत्ता नेहमीच मर्यादित असते. शासनाला जनतेकडून कर आकारणी करता येते, परंतु विशिष्ट मर्यादेपलीकडे कर आकारणी करता येत नाही. जनतेच्या तिखट प्रतिक्रियेची भीती वाटते. त्या अशा प्रकारची जी आहेत ती सर्व सत्तेची वैशिष्ट्ये आहेत. यानंतर सत्तेचं वर्गीकरण हे कोणकोणत्या स्वरूपात केलं जातं, तर ते वर्गीकरण आता आपण पाहूयात. बघा, सर्वात पहिलंचं आहे परंपरागत स्वरूपाची सत्ता. वंश, धर्म अशा घटकांशी ही सत्ता निगडीत असते. उदाहरणार्थ बघा, इंग्लंड किंवा जपानमधील सम्राट पद अलीकडच्या लोकशाहीच्या जमान्यात ह्या स्वरूपाच्या सत्तेचं महत्त्व संपण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर पुढचं वर्गीकरण आहे वास्तविक सत्ता व विधिमय सत्ता. सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास वास्तविक सत्तेला राजकीय व्यवस्थेची मान्यता नसते, तरीसुद्धा अधिकार मात्र या सत्तेकडे असतात. बघा, उदाहरणार्थ नुकतीच लयाला गेलेली अफगाणिस्तानमधील तालिबान राजवट विधिमय सत्तेला अंतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असते. उदाहरणार्थ भारत सरकारची सत्ता. त्यानंतर पुढचं सत्तेचं वर्गीकरण आहे लष्करी सत्ता. विधिमय सत्ता आणि पारंपरिक सत्ता जेव्हा नष्ट होतात, देशांतर्गत अस्थिरतेचं वातावरण पसरतं, तेव्हा लष्करी सत्ता अस्तित्वात येण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचं आहे बघा क्रांतीजन्य सत्ता. विशिष्ट तत्व प्रणालीचा आधार घेऊन बहुसंख्याकांचा पाठिंबा मिळवून क्रांतिकारक क्रांती घडवून आणतात. क्रांतीतून जी सत्ता उदयाला येत असते तीच सत्ता म्हणजे क्रांतीजन्य सत्ता. त्यानंतर पुढची आहे बघा दिव्य वलयांकित सत्ता. जनतेला भुरळ पाडणाऱ्या प्रभावी नेत्यांच्या व्यक्तिमत्वाशी ही सत्ता निगडीत असते. उदाहरणार्थ पंडित नेहरू, इंदिरा गांधींची राजवट. त्यानंतरची आहे आर्थिक सत्ता. संपत्तीच्या जोरावर धनिक राष्ट्र अशा सत्तेचा आविष्कार घडवतात, त्यातून आर्थिक साम्राज्यवाद उद्भवतो. पुढची आहे प्रतिक्रियात्मक सत्ता. बघा, एखाद्या घटनेच्या प्रतिक्रियेतून अस्तित्वात येणारी सत्ता म्हणजेच कोणती, तर प्रतिक्रियात्मक सत्ता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात प्रतिक्रियात्मकता ही नोंदवली जाते. बघा, उदाहरणार्थ क्युबा आणि अमेरिका. तर अशा प्रकारे परंपरागत स्वरूपाची सत्ता, वास्तविक सत्ता व विधिमय सत्ता, लष्करी सत्ता, क्रांतीजन्य सत्ता, दिव्य वलयांकित सत्ता, आर्थिक सत्ता, प्रतिक्रियात्मक सत्ता, अशा प्रकारचे जे सत्तेचे वर्गीकरण आहे ते सत्तेचं वर्गीकरण केलं जातं. यानंतर पुढे आता आपण सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून सत्तेचा आविष्कार हा कशा प्रकारचा असतो, तर तो आविष्कार आपण पाहूया. बघा, राजकीय पक्ष हे सत्तेचं वाहक असतात. राज्यव्यवस्था इंग्लंडप्रमाणे एकात्म किंवा भारतासारखी संघराज्यात्मक असते. राजकीय संघटना या नात्याने
राजकीय पक्ष एकात्मक राजव्यवस्थेत स्थानिक पातळीवर व केंद्र पातळीवर सत्ता हस्तगत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. स्थानिक पातळीवर स्थानिक सरकार तर केंद्र पातळीवर केंद्र सरकार निर्माण करण्याचे कार्य राजकीय पक्ष करतात. इंग्लंडमध्ये उदारमतवादी लोकशाही असल्यामुळे तेथे अनेक राजकीय पक्षांच्या निर्मितीसाठी वाव असला तरी ब्रिटिश जनतेने हुजूर व मजूर या दोन्ही राजकीय पक्षांना प्राधान्य देऊन द्विपक्ष पद्धतीवर शिक्कामोर्तब केलेला आहे. भारत हा जरी युनियन ऑफ स्टेट्स म्हणून म्हटला जात असला तरी शांततेच्या काळात संघराज्यात्मक राज्यव्यवस्थेनुसार वाटचाल करणारा देश आहे. येथे स्थानिक पातळीवर स्थानीय सरकारे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, घटक पातळीवर घटक राज्य सरकारे व केंद्र पातळीवर केंद्र सरकार कार्यरत असतं. या तिन्ही पातळ्यांवर सरकारी यंत्रणा निर्माण करण्यासाठी भारतातील राजकीय पक्ष योगदान करत असतात. भारतात स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्यासाठी लोकशाही विकेंद्रीकरणाचं तत्व अंमलात आणण्यासाठी बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसींनुसार 1962 पासून पंचायत राज्याचा प्रयोग राबवला जात आहे. गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर तालुका पंचायत, जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गठित करण्यात आली आहे. शहरी विभागात नगरपालिका, महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या आहेत. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधींची निवड प्रौढ मताधिकाराने होत असते. राजकीय पक्ष हे या निवडणुका लढवतात. पंचायत राज्याच्या पाया अधिक व्यापक व अर्थहीन व्हावा म्हणून 73वी घटना दुरुस्ती करण्यात आली व 24 एप्रिल 1993 पासून ही दुरुस्ती लागू करण्यात आली. भारतीय राज्यघटनेनुसार घटक राज्य व केंद्र सरकार यांचं आर्थिक, वैधानिक, प्रशासकीय प्रकारचे संबंध निश्चित करण्यात आले आहेत. केंद्र व घटक राज्यांच्या अधिकाराविषयक 3 याद्या देण्यात आल्या आहेत. संघसूचीतील 97 विषयांचे अधिकार केंद्राकडे तर घटक राज्य सूचीतील 62 विषयांचे अधिकार घटक राज्याकडे तर सामायिक सूचीतील 52 विषयांच्या अधिकारात केंद्र व घटक राज्यांची भागीदारी आहे. भारतात राजकीय सत्ता अशा प्रकारे केंद्र सरकार, घटक राज्य सरकार व स्थानिक सरकारांमधून झिरपत असतं. त्यानंतर पुढचं आहे सत्ता संपादनासाठी भारतातलं राजकीय पक्ष. सत्तेचा आविष्कार घडवण्यासाठी भारतात राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष क्रियाशील आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, जनता दल, मार्क्सवादी, कम्युनिस्ट, अखिल भारतीय कम्युनिस्ट, लोकदल, समाजवादी, जनता पक्ष यांनी मान्यता मिळवली तर प्रादेशिक पक्षांची प्रदेश पातळीवर गर्दी होऊ लागली. द्रविड मुनेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुनेत्र कळघम, अकाल दल, आसाम गण परिषद, नॅशनल कॉन्फरन्स, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, गोरखा नॅशनल, लिबरेशन फ्रंट इत्यादी जे पक्ष आहेत ते पक्ष राष्ट्रीय व प्रादेशिक पातळीवर आपल्या सत्तेचा आविष्कार घडवतात. याशिवाय झारखंड मुक्ती मोर्चा, नागा राष्ट्रीय परिषद, मणिपूर पीपल्स पार्टी, मिझो राष्ट्रीय आघाडी, फॉरवर्ड ब्लॉक, क्रांतिकारी समाजवादी इत्यादी पक्ष प्रादेशिक पातळीवर आपली प्रतिमा टिकवून आहेत. पक्षांतर्गत गटबाजीमुळे पक्षांचं विभाजन होऊन नवे राजकीय पक्ष उदयाला येत आहेत. त्यानंतर आता आपण नागरिकत्व व राज्य संघटनेतील नागरिकांच्या सहभागाचं स्वरूप हे कशा प्रकारचं असतं तर ते स्वरूप आपण पाहणार आहोत. सर्वात आधी आपण त्या नागरिकत्वाची व्याख्या पाहूयात. बघा, सिटीजन म्हणजे नागरिक हे शब्दशः इंग्रजी शब्दांचं भाषांतर आहे. सिटीजन हा शब्द सिविटास या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. सिविटास म्हणजे सिटी, नगर. परंतु जुन्या काळी अथेन्स, स्पार्टा ही ग्रीकांची केवळ शहरं नव्हती तर ती
स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक राज्य होती. प्रत्येक नगर हे राज्य असे. या ग्रीक नगर राज्यांच्या कार्यपद्धतीतून सिटीजन किंवा मराठीत नागरिक हा शब्द प्रयोग प्रचलित झाला. नागरिक शब्दाची व्याख्या करताना ॲरिस्टॉटल म्हणतात की ज्याला राज्याच्या विधिविषयक व न्यायविषयक कारभारात भाग घेण्याचा अधिकार आहे तो नागरिक, परंतु ही व्याख्या संकुचित ठरते. नागरिक म्हणजे सरकारशी एकनिष्ठ राहण्यास बांधलेली, सरकारी कायदे स्वतःवर बंधनकारक मानणारी व त्या विशिष्ट राज्यातील समाजाशी समरस असलेली किंवा होऊ इच्छिणारी वयात आलेली व्यक्ती होय. संघटित समाजातील व्यक्तीस राज्य संघटनेकडून काही हक्क प्राप्त होतात व त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या येऊन ठेपतात. अशा हक्क आणि कर्तव्य प्राप्त झालेल्या व्यक्तीस नागरिक म्हटलं जातं. नागरिक हा राज्याचा सभासद असतो. व्यक्ती हा समाजाचा घटक व नागरिक हा राज्याचा घटक ठरतो. नागरिकांच्या अंगी असलेला गुणसमुच्चय म्हणजे नागरिकत्व होय. नागरिकत्व ही प्रामुख्याने एक मानसिक वृत्ती असते. एखाद्या राज्याचे नागरिक असलेल्या आईबापांच्या पोटी जन्म घेणे हे त्या राज्याचे नागरिकत्व प्राप्त होण्यास पुरेसं असतं. नागरिकत्वाची ही किमान अट असते. लोकशाहीतील लोकांना नागरिक तर परकीय राजवटीखालील लोकांना प्रजा म्हटलं जातं. नागरिकाने आदर्श नागरिक असावे ही सर्वमान्य अपेक्षा असते. आदर्श नागरिकत्वासाठी नागरिकाला कर्तव्याची जाणीव, मतदानात सहभाग, अवैध मार्गांचा त्याग, बहुमताचा आधार, ज्वलंत राजनिष्ठा या मूल्यांवर श्रद्धा ठेवावी लागते. संयम ठेवून सरकारी यंत्रणेला प्रसंगी प्रतिकार करावा लागतो. सविनय कायदेभंगाचा गैरवापर टाळावा लागतो. अज्ञान, अनास्था, उदासीनता, स्वार्थी वृत्ती, पक्षांधता, संस्कारांचा अभाव हे आदर्श नागरिकत्वाच्या मार्गातले अडथळे ठरतात. आदर्श नागरिक घडविण्यासाठी शिक्षणाची गरज असते, परंतु शिक्षण म्हणजे रास्किनच्या भाषेत लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी त्यांना सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे. अयोग्य रीतीने वागत असलेल्यांना योग्य वर्तन शिकवणे हेच शिक्षण होय. खऱ्या लोकशाही भेदाभेद बाजूला ठेवून संबंधित भूप्रदेशातील सर्वांनाच नागरिकत्वाचा लाभ होऊ शकतो. पूर्वी अथेन्समध्ये फक्त निवडक लोकांनाच नागरिकत्वाचे हक्क होते. 20वे शतक उजाडेपर्यंत प्रगत देशांमधील स्त्रियांना देखील राजकीय मतदानाचा हक्क नव्हता. या हक्काचा पाया विस्तृत करून हल्ली बहुसंख्य राष्ट्रांनी प्रौढ मताधिकारास मान्यता दिलेली आहे. यानंतर पुढे आता आपण या नागरिकत्वाचे प्रकार कोणकोणते पडतात तर ते नागरिकत्वाचे प्रकार पाहूयात. बघा, पहिला आहे जन्मसिद्ध नागरिकत्व. बघा, जन्मसिद्ध नागरिकत्व हे जन्माच्या आधारे प्राप्त होणारे नागरिकत्व आहे. हे नागरिकत्व भूमितत्व व रक्ततत्व अशा दोन तत्वांशी निगडित असतं. भूमितत्वाप्रमाणे ज्या देशात व्यक्तीचा जन्म होतो त्या व्यक्तीला त्या देशाचं नागरिकत्व लागतं. रक्ततत्वाप्रमाणे नागरिकत्वाचा आधार रक्तसंबंध ठरतो. म्हणजेच बघा, आई वडिलांचं नागरिकत्व मुलाला प्राप्त होतं. मग मूल कोठेही जन्माला येऊ, विचारवंतांच्या मते भूमितत्वापेक्षा रक्ततत्व श्रेष्ठ. कारण रक्तसंबंधांमुळे प्रेम, निष्ठा लवकर उद्दिंगत होतात. अ देशातील जोडप्याने बघा ब देशात मुलाला जन्म दिला तर रक्तसंबंध तत्वानुसार त्या मुलाला अ देशाचे व भूमितत्वाचे ब देशाचे नागरिकत्व मिळू शकेल. त्या मुलावर दोन्ही देश आपला हक्क सांगतील किंवा दोन्ही देश त्याला नागरिकत्व देण्यास विरोध करतील. तर अशा प्रसंगी अपत्यांच्या नागरिकत्वासंबंधी आई वडिलांची इच्छा ग्राह्य धरली जाते. मूल प्रौढ झाल्यानंतर तो स्वतः नागरिकत्वासंबंधी निर्णय देखील घेतो. परक्या देशातील व्यक्तीशी विवाह, परदेशात दीर्घकाळ वास्तव्य किंवा मालमत्तेची खरेदी किंवा सरकारी नोकरी
या गोष्टी परदेशात स्वीकृत नागरिकत्वासाठी आधारभूत ठरतात. परंतु त्याआधी नागरिकत्व प्राप्तीच्या इच्छेने संबंधित परकीय सरकारकडे रितसर अर्ज करावा लागतो. देश परत्वे स्वीकृत नागरिकत्व संमत करण्यासंबंधी केवळ वेगवेगळ्या अटी आढळतात. तर बघा, कोणत्या कारणास्तव नागरिकत्व हे रद्द होत असतं, तर त्याची कारणं बघा कोणती आहेत. स्वेच्छेने नागरिकत्वाचा जर त्याग केल्यास, दुसरं आहे दीर्घकाळ देशाबाहेर राहिल्यास, तिसरं आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे जर केल्यास, चौथं आहे वेढ लागल्यास, आणि पाचवा आहे संबंधित सरकारच्या परवानगीशिवाय परकीय सरकारची नोकरी पत्करल्यास नागरिकत्व हे रद्द केलं जाऊ शकतं. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे बघा नागरिकत्वाचा, भारतीय नागरिकत्व. राज्यघटनेतील कलम नंबर 5 ते 11 यामध्ये भारतीय नागरिकत्वाच्या प्राप्ती संबंधीच्या तरतुदी आढळतात. भारतात जन्मजात नागरिकत्व व स्वीकृत नागरिकत्व असा भेदाभेद केला जात नाही. तसेच घटक राज्यांचे वेगळे व संघराज्याचे वेगळे अशा दुहेरी नागरिकत्वाची तरतूद नाही. महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्रातला रहिवासी परंतु भारताचा नागरिक म्हटला जातो. कलम नंबर 5 मध्ये बघा जन्म, रक्तसंबंध आणि वास्तव्य या घटकांच्या आधारे स्वीकृती अशा नागरिकत्वाच्या तिन्ही आधारांची तरतूद केल्यामुळे भारतीय नागरिकत्व हे विशाल स्वरूपाचं झालं आहे. फाळणीनंतर पाकिस्तानातून आलेल्या लोकांसाठी नागरिकत्व देण्याची तरतूद कलम नंबर 6 मध्ये आहे. तर कलम नंबर 8 हे भारतातून अन्य ठिकाणी जाऊन वास्तव्य करणाऱ्या परंतु आपल्या मायदेशासाठी अभिमान बाळगून राहणाऱ्या लोकांना नागरिकत्व बहाल करण्यासंबंधीचं आहे. कलम नंबर 9 मध्ये भारतीय नागरिकत्व कोणत्या कारणास्तव रद्द होऊ शकतं याची माहिती आहे. कलम नंबर 10 मध्ये नागरिकत्वाच्या संदर्भात संसदेने केलेल्या कायद्याचे बंधन स्पष्ट करणारे आहे. कलम नंबर 11 मध्ये नागरिकत्वासंबंधीचा इतरचा तपशील आहे. तर अशा प्रकारचे जन्मसिद्ध नागरिकत्व आणि भारतीय नागरिकत्व हे नागरिकत्वाचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढे आता आपण राज्य संघटना, त्यांची व्याख्या आणि त्याचं स्वरूप कशा प्रकारचं असतं तर ते पाहूयात. बघा, राज्य संघटना किंवा राज्य नागरिकत्वाच्या अटी पूर्ण करणाऱ्या व्यक्तींना नागरिकत्व बहाल केलं जातं. ब्लटशली म्हणतात की एका विशिष्ट भूभागावर राजकीयदृष्ट्या संघटित झालेले लोक म्हणजे राज्य. गार्डनर काय म्हणतो बघा, विशिष्ट भूप्रदेशावर कमी अधिक संख्येत कायम राहणारा कोणत्याही परकीय सत्तेच्या नियंत्रणापासून संपूर्णपणे किंवा बहुतांश मुक्त असणारा व ज्यातील सुसंघटित शासन संस्थेची आज्ञा बहुसंख्य नागरिक स्वाभाविकपणे पाळतात असा समाज म्हणजे राज्य होय. राज्याचे 4 घटक असतात. पहिला आहे बघा लोकसंख्या, दुसरा आहे भूप्रदेश, तिसरा आहे शासन संस्था आणि चौथा आहे सार्वभौमत्व. तर यापैकी कोणत्याही एक घटक नसला तरी राज्य अस्तित्वात येत नाही. तर त्यातले आपण 4 घटक पाहूयात. पहिला घेऊयात लोकसंख्या. लोकसमुदाय जर नसेल तर राज्य अस्तित्वात येत नाही. परंतु लोकसमुदाय म्हणजे लोकांचा कळप नव्हे. लोकांचा संघटित समाज राज्य निर्मितीसाठी अभिप्रेत असतो. लोकसंख्येची गुणवत्ता म्हणजे लोकांची बुद्धिमत्ता, शारीरिक दृढता, उदमशीलता देखील महत्त्वाची ठरते. जगाच्या पाठीवर कमी लोकसंख्या असलेली मोनार्को, सॅन मरिनोसारखी छोटी राज्य, तर चीन, भारतासारखी अफाट लोकसंख्या असलेली मोठी राज्य देखील आहेत. लहान व मोठ्या लोकसंख्येच्या राज्यांचे गुणदोष लोकसंख्या तज्ज्ञांनी नोंदवलेले आहेत. त्यानंतरचा बघा पुढचा घटक आहे भूप्रदेश. लोकसमुदायाच्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी विशिष्ट भूप्रदेशाची आवश्यकता भासते. भूप्रदेशात जमिनीबरोबरच भूमीवरील आकाश, वन्य जलसंपत्ती, ठराविक मर्यादेपर्यंतचे देशाच्या किनाऱ्यालगतचे सागरी क्षेत्र यांचा देखील समावेश होतो. राज्याचा भूभाग निसर्गदत्त देणग्यांनी समृद्ध
व लोकसंख्येला पुरेसा असावा. डगीत, सिली, विलगी यांच्यासारखे काही विचारवंत भूप्रदेशाला आवश्यक घटक मानत नाहीत, परंतु त्यांचा हा दृष्टिकोन अयोग्य ठरवण्यात आला आहे. भूप्रदेश उपलब्ध झाल्यावरच इस्रायलचे राज्य जन्माला आले. त्यानंतर पुढचा आहे घटक बघा, शासन संस्था किंवा सरकार. राज्याची ध्येय धोरणे अंमलात आणण्यासाठी भूप्रदेशावरील राजकीय दृष्ट्या संघटित लोकसमुदायाला शांतता, सुव्यवस्था, स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शासन संस्थेची गरज भासते. अमूर्त अशा राज्याचं शासन संस्था हे मूर्त असं स्वरूप आहे. शासन संस्थेचे तीन विभाग असतात. पहिला म्हणजेच कायदे मंडळ, दुसरा आहे कार्यकारी मंडळ आणि तिसरा आहे न्याय मंडळ. बघा, ही तीनही मंडळं किंवा ते विभाग आहेत. राज्यात सर्व लोकांचा समावेश होतो, परंतु शासन संस्थेत सरकारी कारभाराची सूत्र हाताळणाऱ्या मोजक्या व्यक्तींचाच समावेश होत असतो. राज्याशिवाय शासन संस्था असू शकते, परंतु शासन संस्थेशिवाय राज्य हे असूच शकत नाही. शासन संस्थेच्या पाठीमागे सार्वभौम सत्ता असते. राज्याच्या उद्दिष्टांचा पाठपुरावा करणे, समाजहिताचं नियंत्रण आणि संवर्धन घडवणं ही शासन संस्थेची उल्लेखनीय कामं असतात. त्यानंतरचा पुढचा चौथा घटक आहे बघा, सार्वभौमत्व. सार्वभौमत्वामुळे राज्याला अंतर्गत बाबतीत व परराष्ट्रीय व्यवहारांच्या बाबतीत कोणताही अंतिम निर्णय घेता येतो. 1947 पूर्वी भारताला भूप्रदेश, लोकसंख्या, शासन संस्था लाभली होती, परंतु सार्वभौमत्व नव्हतं. सार्वभौमत्वाच्या प्राप्तीबरोबरच भारताला राज्याचा दर्जा मिळाला. राज्यातील सर्व व्यक्ती व संस्थांवर, संघटनांवर राज्याचा पूर्णतया अधिकार असणे म्हणजे अंतर्गत सार्वभौमत्व व राज्याबाहेरील कोणत्याही परकीय सत्तेपुढे न वाकणे म्हणजे बाह्य सार्वभौमत्व होय. त्यानंतर पुढे आपण या राज्य संघटनेतील नागरिकांच्या सहभागाचं स्वरूप हे कशा प्रकारचं असतं तर ते पाहूया. बघा, राज्य संघटनेतील नागरिकांचा सहभाग हा राजकीय सहभाग म्हणून ओळखला जातो. अलमंड आणि पॉवेल यांच्या मते राजकीय व्यवस्थेच्या निर्णय निश्चितीची प्रक्रियेतील लोकांचा सहभाग म्हणजे राजकीय सहभाग होय. हेन्स इन्युलिनच्या मते राज्य संस्थेच्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत किंवा धोरण प्रक्रियेत लोकांनी स्वतःला गुंतवून घेणे म्हणजे राजकीय सहभाग होय. राजकीय सहभागाच्या केंद्रस्थानी ऐच्छिक राजकीय प्रक्रिया असतात. या ऐच्छिक राजकीय प्रक्रिया कोणकोणत्या आहेत तर बघा, त्यात आहे मतदान, दबाव गटाचे सक्रिय सदस्यत्व, प्रतिनिधींशी संपर्क, राजकीय पक्षांच्या कामात सहभाग, राजकीय विचारसरणीचा प्रसार, तर इत्यादी प्रकारचे. बघा, अशा ऐच्छिक कृतीतून राज्यकर्त्यांची निवड होते. सार्वजनिक धोरणं ही आखली जात असतात, लोकमताची नोंद ही घेतली जात असते. तर अशा प्रकारे या राज्य संघटनेतील नागरिकांच्या सहभागाचं स्वरूप आहे. त्यानंतर आता आपण या राजकीय सहभागाचं महत्त्व काय आहे तर बघा, लोकशाहीत जनतेच्या आशा आकांक्षा स्पष्टरित्या शासनापुढे मांडता याव्यात. सत्ताधारी वर्गावर जनमताचा अंकुश लागता यावा. राष्ट्रप्रेम हे वृद्धिंगत व्हावं. नागरिकांना कार्य प्रवण करता यावं. लोकशिक्षण घडावं यासाठी राजकीय सहभागाचं महत्त्व असतं. वाढत्या राजकीय सहभागामुळे लोकशाहीची पाळंमुळं घट्ट होऊन क्रांतीचा डोका टळतो. नागरिकांना राजकीय प्रौढत्व येतं. शासन संस्थेला मान्यता देण्याचे किंवा ते काढून घेण्याचे एक महत्त्वपूर्ण साधन ठरतं. इतर शासन व्यवस्थांमधील राज्यकर्त्यांनाही आपल्या राजकीय सत्तेवर जनतेकडून शिक्कामोर्तब करून घ्यायचं असते. प्रत्यक्षात लोकांचा पाठिंबा नसला तरी जनता राजकारणात सहभागी होत असल्याचा देखावा त्यांना घडवून आणायचा असतो. त्याशिवाय त्यांची राजकारणावरील पकड घट्ट होत नाही. तर अशा प्रकारचं हे राजकीय सहभागाचं महत्त्व आहे. त्यानंतर पुढे आता आपण या राजकीय सहभागाची वैशिष्ट्य कोणकोणती आहेत तर ती पाहूया.
बघा त्यामध्ये आहे राजकीय सहभागाचा विविध स्तरांवर, राजकीय सहभाग हा विविध स्तरांवर असतो. लोकशाहीतील नागरिक स्थानिक राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर राजकीय कार्य करतात. स्थानिक व घटक राज्य पातळीवरील नागरिक केंद्रीय पातळीवरील नागरिकांना नेत्यांना बहुमान देतात. त्यानंतरचा आहे राजकीय सहभाग निर्माण करणाऱ्या घटकांच्या प्रभावात विषमता. राजकीय सहभाग घडवणारे घटक प्रभाव निर्माण करतात. घटक परत्वे प्रभावाची तीव्रता कमी जास्त कमी जादा काळासाठी टिकणारी असते. आदान प्रदान प्रक्रियेला राजकीय सहभागात विशेष महत्व. शासनापुढे नागरिक आपल्या मागण्या मांडतात. शासनाने त्यांची पूर्तता करावी म्हणून दडपण आणतात. ही आदान प्रक्रिया ठरते. शासन त्या मागण्यांवर विचार करून प्रतिसाद देऊ लागते तेव्हा प्रदान प्रक्रिया ही अस्तित्वात येते. त्यानंतर आहे राजकीय सहभाग वैध अवैध स्वरूपाचा असू शकतो. मतदान निवडणुकीत उमेदवारी पक्षाचा प्रचार इत्यादी बाबींना राज्य घटनेची कायद्याची मान्यता असते. राजकीय सहभागाचं हे वैध स्वरूप तर कायद्याच्या चौकटीबाहेर दंगली टाळेबंदी हिंसक मोर्चे हे राजकीय सहभागाचं अवैध स्वरूप ठरतं. त्यानंतरचं आहे राजकीय सहभागासाठी माध्यमांची गरज भासते. मतदान प्रसार माध्यमांचा वापर सभांमध्ये भाषणं इत्यादी राजकीय सहभागाची माध्यम ठरतात. लोकशाही या माध्यमांचा वापर नागरिक करू शकतात. तर बघा अशा प्रकारे राजकीय सहभाग विविध स्तरांवर असतो. राजकीय सहभाग निर्माण करणाऱ्या घटकांच्या प्रभावात विषमता असते. आदान प्रदान प्रक्रियेला राजकीय सहभागात विशेष महत्व असतं. राजकीय सहभाग वैध किंवा अवैध स्वरूपाचा असू शकतो. त्याचप्रमाणे राजकीय सहभागासाठी माध्यमांची गरज ही भासत असते. तर अशा प्रकारची राजकीय सहभागाची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर पुढे आता आपण या राजकीय सहभागाचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते प्रकार पाहूयात. पहिला आहे त्याच्यात बघा प्रकट व सुप्त राजकीय सहभाग. राजकीय कृती करताना जेव्हा भीती वाटत नसते उघडपणे राजकीय विचारांवर नागरिक गप्पा मारू शकतात तेव्हा प्रकट राजकीय सहभाग अनुभवता येतो. इंग्लंड भारत अमेरिका अशा लोकशाहीवादी देशात प्रकट राजकीय सहभागाला वाव असतो. या उलटच हुकुमशाही देशातील राजकीय सहभाग हा सुप्त स्वरूपाचा असतो. हुकुमशाहीत नागरिकांवर सत्ताधाऱ्यांचं बारीक लक्ष असतं. राजवटी विरुद्ध उक्ती किंवा कृती करणाऱ्यांना शिक्षा ही ठोठवली जाते. भीतीपोटी राजकीय सहभागाला मर्यादा पडतात. त्यानंतरचा प्रकार आहे बघा सक्तीचा व उत्स्फूर्त राजकीय सहभाग. साम्यवादी देशात हुकुमशाही असते परंतु लोकशाहीचं नाटक केलं जातं. हे नाटक रंगावं म्हणून नागरिकांवर सक्ती केली जाते. मतदान न करण्याची नावं शिक्षापात्र व्यक्तींच्या यादीत नोंदवली जातात. परिणामतः सरकारची नाराजी टाळण्यासाठी लोक मतदान केंद्रावर हजेरी लावतात. असा राजकीय सहभाग सक्तीचा असतो. या उलट लोकशाही देशात मतदान करता यावं म्हणून परगावी गेलेले नागरिक स्वयंप्रेरणेने मतदानासाठी गावाकडे परततात व मतदानाचा हक्क बजावतात. हा उत्स्फूर्त राजकीय सहभाग ठरतो. त्यानंतरचा प्रकार आहे बघा उदासीन व क्रियाशील राजकीय सहभाग. मतदान केंद्राकडे जाताना काही नागरिकांच्या तोंडी पुढील वाक्य असतं. ते म्हणजे कोणतं बघा मतदान करायचं म्हणून करतोय. माझ्या एकट्याच्या मतदानामुळे काय जग बदलणार आहे का. हा राजकीय सहभाग उदासीनता व्यक्त करतो. या उलट काही उत्साही नागरिक शेजारपाजारांच्या लोकांनाही मतदानासाठी उद्युक्त करत असतात. मतदानाच्या दिवसाला राष्ट्रीय सणाचा दिवस मानतात. हे क्रियाशील राजकीय सहभागाचं उदाहरण ठरतं. त्यानंतरचा पुढचा प्रकार आहे बघा स्वार्थ प्रेरित कर्तव्य प्रेरित राजकीय सहभाग. बघा व्यक्तिगत स्वार्थासाठी मोबदल्याच्या अपेक्षेने जेव्हा राजकीय व्यवहारात नागरिक सहभागी होतात तेव्हा स्वार्थ प्रेरित राजकीय सहभाग दिसू लागतो. पदप्राप्ती धनप्राप्ती
सन्मान प्राप्तीचा लोभ त्यामागे असतो. या उलटच आणीबाणी उठवून इंदिरा गांधींनी निवडणूक जाहीर केली तेव्हा आणीबाणीच्या विरोधात प्रतिक्रिया व्यक्त करणे हे आपलं कर्तव्य मानून मतदानासाठी मतदार प्रचंड संख्येने घराबाहेर पडले. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, कर्णात्मक अकर्णात्मक राजकीय सहभाग. सरकारी धोरणाला पाठिंबा व्यक्त करण्यासाठी कर्णात्मक राजकीय सहभाग दर्शवला जातो. बघा, उदाहरणार्थ अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारतीवर हल्ला झाल्यानंतर दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी बुश प्रशासनाच्या धोरणाला अमेरिकन काँग्रेसने जोरदार पाठिंबा व्यक्त केला, आर्थिक तरतुदींना मान्यता दिली. या उलट सरकारी धोरणासंबंधी नाराजी व्यक्त करण्यासाठी अकर्णात्मक राजकीय सहभाग जन्माला येतो. उदाहरणार्थ शेतीमालासाठी शासकीय पातळीवरून घोषित करण्यात येणाऱ्या आधारभूत किमतींना शेतकऱ्यांकडून केला जाणारा विरोध. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, व्यक्तिगत पातळीवरील राजकीय सहभाग व समूह पातळीवरील राजकीय सहभाग. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण पत्रकाराने उजेडात आणलं, त्यासाठी जनजागृती केली. परिणामतः निक्सन यांना राजीनामा द्यावा लागला. या उलटच स्वातंत्र्यपूर्व काळात सामुदायिकरित्या परदेशी मालाची होळी करण्यात येत असे. बघा, अशा उदाहरणातून समूह पातळीवरील राजकीय सहभाग हा स्पष्ट होतो. त्यानंतर पुढचं आहे बघा, संघटित व असंघटित राजकीय सहभाग. दबावगट किंवा राजकीय पक्षांद्वारे आयोजित मोर्चा मेळावा संघटित राजकीय सहभागाची जाणीव करून देतो. तर राजकीय नेत्यांच्या भाषणासाठी परस्परांशी ओळख नसलेले श्रोते जेव्हा एके ठिकाणी जमतात ते असंघटित राजकीय सहभागाचं उदाहरण ठरतं. तर बघा, अशा प्रकारे प्रकट व सुप्त राजकीय सहभाग, सक्तीचा व उत्स्फूर्त राजकीय सहभाग, उदासीन व क्रियाशील राजकीय सहभाग, स्वार्थ प्रेरित कर्तव्य प्रेरित राजकीय सहभाग, कर्णात्मक अकर्णात्मक राजकीय सहभाग, व्यक्तिगत पातळीवरील राजकीय सहभाग व समूह पातळीवरील राजकीय सहभाग, संघटित व असंघटित राजकीय सहभाग, तर अशा प्रकारचे हे राजकीय सहभागाचे प्रकार आहेत. त्यानंतर आता राजकीय सहभागाला प्रभावित करणारे घटक कोणकोणते आहेत, तर ते घटक आपण एक एक करून माहिती करून घेऊया. बघा, त्यातला पहिला घटक आहे राजकीय जाणीवांची तीव्रता. नागरिकांच्या राजकीय जाणीवा कितपत विकसित झाल्या आहेत हे सामाजिक संपर्काचं साधन, प्रसार माध्यम, विविध संस्थांमधील नागरिकांचा सहभाग या माध्यमातून घडून येणाऱ्या जनजागृतीद्वारा कळू शकतं. वाढती जनजागृती म्हणजे वाढता राजकीय सहभाग. लोकशाहीतील प्रसार माध्यमांना स्वायत्तता असल्यास खऱ्याखुऱ्या लोकमताचं दर्शन घडून येतं. त्यानंतरचा पुढचा घटक आहे बघा, व्यक्तीची व्यक्तिगत गुणवैशिष्ट्य. सर्व नागरिक सारख्या स्वभावाचे नसतात. व्यक्तीच्या स्वभावाचा व्यक्तिमत्वाचा परिणाम राजकीय सहभागावर होत असतो. व्यक्ती अंतर्मुख किंवा बहिर्मुख असतात, परंपरानिष्ठ किंवा पुरोगामी असते. ती ज्या संस्काराची असेल त्यावर तिचा राजकीय सहभाग अवलंबून असतो. स्वकेंद्रित असेल तर राजकीय सहभाग कमी, समाजविमुख असेल तर राजकीय सहभाग जास्त असतो. त्यानंतर बघा, पुढचा घटक आहे व्यक्तीची सामाजिक गुणवैशिष्ट्य. समाजाच्या काही सर्वसाधारण वैशिष्ट्यांचा प्रभाव त्याचबरोबर त्या समाजात असणारी धर्म, भाषा, जात यांचा प्रभाव व्यक्तीच्या राजकीय सहभागावर पडतो. व्यक्तीचं समाजातील सामाजिक स्थान, दर्जा, उत्पन्न यांचाही राजकीय सहभागावर प्रभाव पडतो. त्यानंतरचा पुढचा आहे राजकीय व्यवस्थेचं स्वरूप. बघा, लोकशाही राजकीय सहभागाला प्रोत्साहित करते. या उलटच सर्वंकष राजव्यवस्थेत खऱ्या राजकीय सहभागाचा संकोच घडतो. त्यानंतरचा प्रभावित करणारा पुढचा घटक आहे राजकीय पक्ष. ज्या राजकीय पक्षात आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ वर्गातील सभासद ज्यादा असतात तो राजकीय पक्ष
राजकीय सहभागाच्या दृष्टीने ज्यादा संवेदनशील असतो. प्रादेशिक पक्षांच्या निर्मितीतून जो राजकीय सहभाग घडतो त्यात प्रादेशिक अस्मितेचं दर्शन घडतं. प्रादेशिक अडीअडचणींचा गुंता सोडवण्यासाठी प्रादेशिक पातळीवरील नागरिक राज्यकारणात सहभागी होतात असं सामान्यतः आढळतं. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, मतदान विषयक पात्रतेच्या अटी. मतदान विषयक राज्य संस्थेने टाकलेल्या अटींवर देखील नागरिकांचा राजकीय सहभाग आधारित असतो. 20व्या शतकाच्या प्रारंभापर्यंत जगातील स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता, त्यामुळे त्या राजकारणापासून वंचित राहिल्या. ज्या देशांच्या राज्यघटनेत स्त्री पुरुष समतेवर भर देण्यात येऊन स्त्रियांना मतदानाच्या कक्षेत आणण्यात आलं, तेथे स्त्रियांच्या राजकारणातील सहभागाला चालना मिळाली. स्थानिक स्वराज्य संस्था, विधिमंडळ यात स्त्रियांसाठी सभासदत्वाची टक्केवारी वाढली की त्यांचा राजकीय सहभाग वाढतो. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, व्यक्तीची शैक्षणिक पातळी. शिक्षणामुळे राजकीय मूल्यांची, राजकीय प्रश्नांची जाण येते. अशिक्षित नागरिकांची दिशाभूल केली जाऊ शकते. अनुकरणावर, अज्ञानावर आधारित असलेला राजकीय सहभाग अंध स्वरूपाचा असतो. त्यानंतर पुढचा घटक आहे बघा, परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव. मानवी जीवनाला परिस्थिती आकार देते. नागरिकांच्या अवतीभोवतीचं जे वातावरण आहे त्यात घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटना, त्यांची जीवनशैली, व्यवसाय, श्रद्धा इत्यादी घटक त्यांच्या मतदान कृतीला वळण लावत असतात. सिरसीकरांनी मतदारांना प्रभावित करणाऱ्या घटकांचा बारकाईने अभ्यास केलेला आहे. लिपस्टेट यांनी सामाजिक वैशिष्ट्यांचा मतदानावरील प्रभाव नोंदवलेला आहे. मतदान कोणत्या परिस्थितीत करावं लागणार, दबाव येत असल्यास तो कितपत परिणामकारक आहे याचाही मतदानावर आणि पर्यायाने व्यक्तीच्या राजकीय सहभागावर परिणाम होतो असा निष्कर्ष लिपसेटने काढलेला आहे. एकंदरीतच काय तर राजकीय सहभागाची प्रक्रिया ही मानसिक तसेच गुंतागुंतीची असल्यामुळे व परिस्थिती परिवर्तनशील असल्यामुळे ती सर्व व्यक्तींच्या बाबतीत जरी सर्वत्र सारखी आढळत नसली तरी स्थूल मानाने त्या प्रभावातून ती वळण घेत असते. मतदान करणे, राजकीय पक्षांच्या सभांना उपस्थित राहणे, राजकीय पक्षांना आर्थिक सहाय्य देणे, आपल्या मतदारसंघातील प्रतिनिधींशी पत्रव्यवहार करणे, पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणे, पक्षासाठी प्रचार करणे, मतदारांना आपली नावं मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रवृत्त करणे, राजकीय सभांमधून भाषणं करणे, प्रचार मोहिमेत सहभागी होणे, दबाव गटाशी जवळीक साधणे, निवडणुकीत पक्षाच्या वतीने उमेदवारी करणे इत्यादी स्वरूपात नागरिकांचा राजकीय सहभाग दिसून येतो. तर अशा प्रकारे बघा, राजकीय जाणीवांची तीव्रता, व्यक्तीची गुणवैशिष्ट्य, व्यक्तीची सामाजिक गुणवैशिष्ट्य, राजकीय व्यवस्थेचं स्वरूप, राजकीय पक्ष, मतदान विषयक पात्रतेच्या अटी, त्याचप्रमाणे व्यक्तीची शैक्षणिक पातळी, परिस्थितीजन्य घटकांचा प्रभाव असे सर्व जे घटक आहेत ते राजकीय सहभागाला प्रभावित करणारे घटक आहेत. यानंतर पुढे आता आपण राजकीय सहभागातून अलिप्तता पाहूयात. बघा, सर्वांनी राजकारणात भाग घेतला असं कधी घडत नाही. जी माणसं राजकीय प्रक्रियेच्या कक्षेत येत नाहीत अशा व्यक्तींच्या तटस्थेची कारणं असतात. तर ती कोणकोणती कारणं आहेत तर ती आपण एक एक करून पाहूया. बघा, पहिलं कारण आहे राजकीय उदासीनता. राजकारणाविषयी रस नसणे म्हणजे राजकीय उदासीनता, असंतोष व अन्यायाचं यांचं मत आहे. अशा प्रकारचं उदासीनतेचं प्रमाण व्यक्ती व्यक्तींमध्ये कमी अधिक असू शकतं किंवा एकच व्यक्ती काही बाबतीत उदासीन तर काही बाबतीमध्ये उत्सुक असू शकते. तसंच राजकीय सहभागात रस असणारी व्यक्ती राजकारणातील कटु अनुभवांमुळे नंतरच्या काळात राजकारणासंबंधी उदासीन होऊ शकते. उदासीनतेचं मूळ राजकीय कृतीच्या परिणामांच्या भीतीत राजकीय कृतींच्या परिणामहीनतेत सहभागासाठी आवश्यक ठरणाऱ्या
प्रोत्साहनाच्या अभावात दडलेलं असू शकतं. कधी कधी राजकीय बाबतींसंबंधीच्या दृष्टिकोनातून मतभेदातून संघर्ष शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता असते. असा संघर्ष पेलण्या इतपत ज्यांची मानसिकता नसते ते राजकीय औदासीन्याच्या कक्षेत जातात. सहभागासाठी आवश्यक ठरणारी माहिती उपलब्ध न झाल्यासही औदासीन्य येऊ शकते. कोणतीही राजकीय कृती देशातील प्रतिकूल परिस्थिती सावरू शकणार नाही अशी धारणा असलेल्या लोकांमध्ये येणारी उदासीनता विचारांच्या बैठकींवर आधारित असल्यामुळे राजकीय सहभाग टाळणारे ठरते. रॉबर्ट डॉल यांच्या मानसिकतेचा आढावा घेताना म्हणतात की असे लोक राजकारणासाठी द्यावा लागणारा वेळ दुसरीकडे गुंतवून व्यक्तिगत लाभाची अपेक्षा बाळगतात. त्यांच्या दृष्टीने राजकारण हा रिकामटेकड्या लोकांचा खेळ असतो. आपल्या राजकीय सहभागामुळे काहीही दिव्य भव्य घडणार नाही असं त्यांना प्रामाणिकपणे वाटतं. आपण निष्क्रिय राहिलो तरी देशाला कोणतीही हानी होणार नाही असा गंड त्यांच्या मनात उद्भवतो. राजकीय सहभागामुळे फायद्यापेक्षा व्यक्तिगत तोटे हेच जास्त जाणवतील अशी त्यांची धारणा असते. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा राजकीय अंधश्रद्धापणा. ज्या आत्मकेंद्रित व्यक्ती समाजाकडे तुच्छतेने पाहतात समाज हा स्वार्थी प्रवृत्तीच्या व्यक्तीचा बनलेला आहे असं मानतात त्या व्यक्तींमध्ये राजकीय अंधश्रद्धापणा निर्माण होतो. इतरांच्या कृती अशा व्यक्तींना फसवेगिरीची शंका येते. स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या सारख्यांचा वापर होण्याची शक्यता आहे अशी भावना त्यांच्या मनात दृढावते. घाणेरड्या राजकारणातून अलिप्त राहण्यातच सुज्ञपणा आहे असं गृहितत्व त्यांच्या मनी असतं. अशा अंधश्रद्ध व्यक्ती निराशावादाकडे वाटचाल करतात. शिक्षणाच्या प्रसारामुळे असा अंधश्रद्धापणा कमी होतो. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा राजकीय अलगत्व. राजकारणासंबंधीची घृणा जेव्हा संघर्षात रूपांतरित होते तेव्हा राजकीय अलगत्व दिसू लागतं. रॉबर्ट लेन यांच्या मते राष्ट्र विनाशाकडे आगेकूच करत आहे. राष्ट्राच्या चुकीच्या वाटचालीला थोपवणं हे आपलं कर्तव्य आहे असं मानणारे लोक राजकीय अलगत्व दाखवतात. साधारणपणे अतिरेकी विचारसरणीच्या लोकांमध्ये राजकीय अलगत्व रुंदीगत होतं. अशा अस्थिर मानसिकतेच्या व्यक्ती प्रचलित राजकीय व्यवस्थेला संपवण्याची भाषा बोलतात. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा राजकीय हतबलता. राजकारणाविषयी व्यक्तीच्या मनात हतबलता निर्माण होऊन आपण राजकारणाचा दर्जा सुधारू शकत नाही. शासक देखील आपल्याकडे दुर्लक्ष करत आहेत अशा प्रकारची भावना निर्माण होऊन राजकारणाविषयी व्यक्तीच्या मनात जेव्हा अनास्था निर्माण होते तेव्हा त्या भावनेला राजकीय हतबलता म्हटलं जातं. जर आपणास कोणाचं सहकार्य लाभत नाही तर आपण देखील मूल्यांवर नियमांवर श्रद्धा का ठेवावी असा विचार व्यक्ती करू लागतात आणि परिणामतः ती निष्क्रिय किंवा दुराग्रही किंवा अरेरावी प्रवृत्तीची बनते. राजकीय सहभागात तिला रस नसतो. राजकीय हतबलता जितकी जास्त तितकी राजकीय सहभाग कमी होतो. भौतिक सुखापासून विरक्तीचा भाव निर्माण झाला किंवा आपल्या सहभागाचा शासकीय निर्णय प्रक्रियेवर काहीही प्रभाव पडणार नाही अशा भावना निर्माण झाली की बिगर राजकीय मार्गांचा वापर करण्याकडे व्यक्तीचा कल दिसून येतो. राजकीय सहभागापासून अलिप्त राहणारे नागरिक लोकशाहीला परवडणारे नसतात कारण त्यांना उपद्रव मूल्य असतं. त्यांचं मन परिवर्तन करून त्यांना राजकीय प्रवाहात आणणे आवश्यक ठरतं. बघा त्यानंतर आहे भारतीय राजकीय सहभाग अल्प व तात्पुरता असण्याची कारणं. तर ती कोणत्या प्रकारची कारणं आहेत ती एक एक करून आपण पाहूया. पहिलं कारण आहे बघा भारतीय जीवनशैली स्वायत्त स्वरूपाची आहे. इथला समाज पिढ्यात पिढ्या राजकीय घडामोडींपासून लांब राहिलेला आहे. त्यानंतरचं आहे प्रतिकूल सामाजिक पर्यावरण.
जातींमधील उच्च निचता, स्त्री पुरुष विषमता, सामाजिक अभिसरणाच्या मार्गात अडथळे निर्माण करून संकुचित दृष्टिकोनाला जन्म देतात. समाज रचनेतील दोषांमुळे दलित, शोषित, स्त्री वर्ग हतबल होऊन राजकीय दृष्ट्या उदासीन बनतात. त्यांच्यानंतर पुढचं कारण आहे बघा, प्रतिकूल राजकीय पर्यावरण. डॉक्टर भाल घोळे या घटकाची नोंद करताना देशाचा खंडप्राय आकार, अफाट लोकसंख्या, गुंतागुंतीच्या राजकीय व्यवहारांचा उल्लेख करतात. राजकीय घडामोडींची माहिती नसणे हा देखील एक प्रतिकूल घटक ठरतो. सुदैवाने दूरदर्शनच्या जाळ्यामुळे राजकीय पर्यावरणात अपेक्षित अनुकूल बदल घडून येण्याची शक्यता वाढली आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, आघाड्यांचे तत्वहीन राजकारण शिक्षितांमध्ये वैफल्य निर्माण करू पाहत आहे. परराष्ट्राच्या आक्रमणामुळे जो राजकीय सहभाग उंचावतो तो तात्पुरत्या स्वरूपाचा आणि युद्ध परिस्थितीपुरताच टिकून राहतो. त्यानंतर पुढचं कारण आहे बघा, प्रतिकूल आर्थिक पर्यावरण. भारतात प्रचंड दारिद्र्य आहे. दारिद्र्य लोकांचा वेळ रोजगार शोधण्यासाठी खर्ची पडतो, त्यांना राजकारण ही चैनीची बाब वाटते. तर अशा प्रकारे बघा, भारतीय जीवनशैली स्वायत्त स्वरूपाची असणे, प्रतिकूल सामाजिक पर्यावरण, प्रतिकूल राजकीय पर्यावरण आणि प्रतिकूल आर्थिक पर्यावरण ही सर्व जी कारणं आहेत ती सर्व कारणं भारतात राजकीय सहभाग अल्प व तात्पुरता असण्याची कारणं आहेत. त्यानंतर पुढचं बघा, भारतातील राजकीय सहभागाची महत्त्वपूर्ण उपकरणं कोणकोणती आहेत, तर ती आपण पाहूयात. त्यात पहिलं आहे बघा पक्ष पद्धती. उमेदवार निवडीपासून पदयात्रेपर्यंत पक्ष कार्यकर्ते राजकीय हालचाली करतात. राजकीय सहभागाच्या क्षेत्रातील भारतीय पक्ष पद्धतीच्या योगदानासंबंधीचा आढावा घेताना डॉक्टर भोळे म्हणतात, कालचा भारत आणि उद्याचा भारत यांच्यातील दुवा होण्याचे प्रचंड मोठे आव्हान इथल्या पक्ष पद्धतीसमोर होते. बहुतांशी पारंपरिक व राजकीय दृष्ट्या विस्कळीत मतदारांचा मेळ नागरिकत्व आणि राजकीय एकत्मतेवर भर देणाऱ्या आधुनिक राज्यव्यवस्थेशी घालण्याचं आव्हान तिला पेलायचं होतं. ही विराट आव्हानं पेलताना इथल्या पक्ष पद्धतीची दमछाक निश्चितच होत आहे, पण तिच्या वाटचालीची दिशा चुकली असं म्हणता येणार नाही. बघा, त्यानंतर पुढचं महत्त्वपूर्ण उपकरण आहे भारतातील निवडणुका. भारतातील निवडणुका काही किरकोळ गैरप्रकार वगळता सुरक्षितपणे पार पडतात. प्रौढ मताधिकार व स्पर्धात्मक बहुपक्ष पद्धतीला वाव देण्यात आल्यामुळे सर्व समाज घटक निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. भारतीय मतदार जातीभावनेला चिकटून असतो. स्त्रिया पुरुषांच्या सल्ल्याने मतदान करतात. त्यांच्या साक्षरतेमुळे हे प्रमाण कमी होत आहे. दिव्यवलयी नेत्यांचे घराणेशाहीचं आकर्षण अजूनही टिकून आहे. निवडणूक प्रक्रियेत सुधारणेची गरज सांगताना डॉक्टर भोळे म्हणतात, समाजवादी आदर्शांची मूलतः विसंगत ही भांडवलशाही निवडणूक पद्धत आहे. या व्यवस्थेत बहुसंख्याक जनतेचा राजकीय सहभाग खऱ्या अर्थाने घडूच शकत नाही. त्यानंतर पुढचं उपकरण आहे बघा, लोकशाही विकेंद्रीकरण व ग्रामीण योजना. नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी भारतात लोकशाही विकेंद्रीकरण केंद्रस्थानी मानलं गेलं आहे. या माध्यमातून कल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसींनुसार पंचायत राजव्यवस्थेला अंमलात आली आहे. या संस्थांच्या स्वायत्तेत व अधिकारात वाढ केली जात आहे. पंचायत राज्याच्या कार्यपद्धतीचं वेगवेगळे मूल्यमापन केली जात आहे. विकेंद्रीकरणातून घडत असलेल्या राजकीय सहभागासंबंधी निरीक्षण करताना डॉक्टर भोळे म्हणतात, ग्रामीण लोकांच्या राजकीय जाणीवा आजही अपेक्षापेक्षा बऱ्याच कमी प्रगल्भ असल्या तरी जनसंघटनांचे मास मॅबिलिसेशन प्रमाण मोठं आहे.
पंचायती राज्यातून खेड्यांचं जे राजकीयकरण झालं त्यांच्याशी जनसहभागाचं वाढतं प्रमाण संलग्न आहे. नव्या समाज घटकांचा राजकारणात प्रवेश होत आहे. तर अशा प्रकारची ही योजना आहे. त्यानंतर पुढचं बघा उपकरण आहे कायदे मंडळाची जनतेप्रत जबाबदारी. घटनाकारांनी हेतुपरस्पर संसदीय पद्धतीचा स्वीकार केलेला आहे. या पद्धतीत संसद जनतेला जबाबदार ठरते. नागरिकांच्या अडीअडचणी प्रतिनिधींमार्फत कायदेमंडळात मांडल्या जातात. प्रतिनिधी अविश्वासाचा ठराव संमत करून सरकार बरखास्त करू शकतात. आपल्या रास्त तक्रारींमुळे सरकार बरखास्त होऊ शकतं ही कल्पना नागरिकांचा राजकीय सहभाग वाढवते. त्यानंतर पुढचं आहे बघा उपकरण राज्यघटनेतील मूलभूत हक्कांची नोंद. भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत हक्क आहेत. या हक्कांचा भंग झाल्यास नागरिक व्यक्तिगत पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर प्रतिक्रिया करतात. त्यातून राजकीय सहभाग वाढतो. उदाहरणार्थ बघा हुंडाबळी प्रकरणी स्त्री संघटना मोर्चे काढतात. तर अशा प्रकारे बघा पक्ष पद्धती भारतातली निवडणुका लोकशाही विकेंद्रीकरण व ग्रामीण योजना कायदे मंडळाची जनतेप्रती जबाबदारी आणि राज्यघटनेतील मूलभूत हक्कांच्या नोंदी ही सर्व जी उपकरणं आहेत ही सर्व उपकरणं भारतातील राजकीय सहभागाची महत्त्वपूर्णाची उपकरणं आहेत. त्यानंतर बघा आपण राज्यव्यवस्थेतील लोककल्याणाची संकल्पना पाहणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी आपण लोककल्याण घडवणारी राजकीय व्यवस्था त्याची व्याख्या पाहूया. राज्याशी नाते राज्याचं नातं व्यक्तीशी समाजाशी असतं. राज्यात राजकीयदृष्ट्या लोक संघटित होतात. त्यातून राजकीय पक्ष उदयाला येतात आणि राज्यात निश्चित स्वरूपाची राजकीय व्यवस्था आकार घेऊ लागते. राज्याच्या कक्षेत कायमस्वरूपी वास्तव करणाऱ्या लोकांना सभासदत्व म्हणजे नागरिकत्व प्राप्त होते. लोकांच्या राजकीय सहभागातून शासन संस्था स्थापन केली जाते. या संबंधीची माहिती आपण यापूर्वीच घेतलेली आहे. या उपघटकात आपण राजकीय व्यवस्थेने रात्रीचा रखवालदार आणि सर्कशीतील रिंग मास्टर अशा अकारणात्मक आरक्षक भूमिकांपुरते आपले कार्यक्षेत्र मर्यादित ठेवू नये तर समाज घटकांची प्रगती साध्य करण्याचे कल्याण घडवण्याचं उद्दिष्ट बाळगायला हवं अशी अपेक्षा व्यक्त होत होती. ज्या राजकीय व्यवस्थेत लोककल्याणाच्या संकल्पनेला स्थान मिळतं त्या राजकीय व्यवस्थेला कल्याणकारी राज्य म्हटलं जातं. बघा GDH कोल काय म्हणतात. ज्या समाजात प्रत्येक नागरिकाला किमान जीवनमान जगण्याची व प्रगतीची संधी उपलब्ध होत आहे ते कल्याणकारी राज्य. ज्या राज्यात रोजगार शिक्षण वैद्यकीय मदत सामाजिक सुरक्षितता व राहण्यासाठी घर या सुविधा सर्व नागरिकांना करून देण्याची जबाबदारी सरकार स्वीकारते ते कल्याणकारी राज्य होईल. जे राज्य आपल्या नागरिकांना विविध प्रकारच्या असंख्य सामाजिक सेवा उपलब्ध करून देतं ते कल्याणकारी राज्य. यानंतर आपण लोककल्याण संकल्पनेच्या वैचारिक पार्श्वभूमी पाहूया. बघा 17व्या व 18व्या शतकात राज्य संस्थेचं कार्यक्षेत्र मर्यादित होतं. व्यक्तीच्या खाजगी क्षेत्रात तसेच आर्थिक क्षेत्रात हस्तक्षेप न करता समाजात शांतता सुरक्षितता राखणे व्यक्तींचं परकीय आक्रमणांपासून संरक्षण करणे एवढीच सीमित कामं राज्याने करावी अशी अपेक्षा होती. मुक्त अर्थव्यवस्थेला हात न लावता प्रशासनाच्या क्षेत्रात कमीत कमी हस्तक्षेप करून एक चांगले राज्य म्हणून नावलौकिक मिळवावा असा दृष्टिकोन होता. या व्यक्तिवादी विचारांमध्ये उपयुक्ततावादी उदारमतवादी विचारांनी थोडी भर घालून राज्याच्या कार्यक्षेत्राचा काहीसा विस्तार केला जावा अशी शिफारस केली. त्यात त्यांनी शिक्षणाची जबाबदारी मादक पेयांची खरेदी विक्री नियंत्रित करण्याची जबाबदारी राज्य संस्थेने स्वीकारावी असं सुचवलं. व्यक्तिवादाच्या या पार्श्वभूमीवर समाजवादी विचारसरणीचं दुसरं टोक गाठलं. रुसोने सामाजिक संघर्ष
असंतोष, विषमता यांच्या मुळाशी खाजगी मालमत्ता असल्याचं म्हटलं। त्याचा प्रभाव पडून खाजगी संपत्तीला विरोध होऊ लागला। पाश्चिमात्य देशात 18व्या व 19व्या शतकात संपत्तीचं केंद्रीकरण, मंजूर वर्गाचे शोषण, साम्राज्य स्पर्धा अशा प्रवृत्ती दिसू लागल्या। परिणामतः गोरगरिबांना सामाजिक न्याय, आर्थिक न्याय मिळवून देता यावा म्हणून समाजवादाचा पुरस्कार केला जाऊ लागला। राज्याने आर्थिक उत्पादन व वितरण व्यवस्थेची सूत्र आपल्या हाती घ्यावीत, जमीन देशाच्या मालकीची करावी असा समाजवादी विचार पुढे आला। निर्हस्तक्षेपाचे व्यक्तिवादी धोरण व समाज जीवन नियंत्रित करू पाहणारे समाजवादी धोरण यातील सुवर्ण मध्य लाभदायी ठरेल। दोन्ही धोरणांचे फायदे मिळवून दोन्ही धोरणांचे दोष टाळता येईल अशा विचारातून समन्वय घडवून आणणाऱ्या लोककल्याणकारी समाजाची संकल्पना मांडली गेली। त्यानंतर पुढे आता औद्योगिक क्रांती हा एक घटक कारणीभूत आहे, तर तो कशा प्रकारे बघा। औद्योगिक क्रांतीपूर्वी आर्थिक विषमतेचं गांभीर्य हे फारसं जाणवत नव्हतं। गोरगरिबांच्या कल्याणासाठी तुरळक प्रयत्न होत होते। इंग्लंडमध्ये 1572 साली गोरगरिबांच्या मदतीसाठी ऐच्छिक देणग्या गोळा करू पाहणाऱ्या कार्यकर्त्यांच्या सुलभतेसाठी कायदा करण्यात आला। इसवी सन 1601 साली गोरगरिबांच्या सहाय्यासाठी कायदा संमत करण्यात आला। लोककल्याणाच्या संकल्पनेला औद्योगिक क्रांतीने खरी वैचारिक बैठक पुरवली। औद्योगिक क्रांतीमुळे ग्रामीण कृषीप्रधान अर्थव्यवस्था मागे पडली, आर्थिक क्षेत्रात गतिमानता आली, खेड्यांकडून रोजगारासाठी लोक शहराकडे जाऊ लागले, औद्योगिकीकरणाचा प्रभाव कुटुंब संस्थेवर पडू लागला, खेडेगावातील जनता दारिद्र्याला बळी पडू लागली, समाजात धनिक वर्ग व गरीब वर्ग निर्माण झाले। दारिद्र्य जाणवत होते, परंतु दारिद्र्याच्या कारणमीमांसेची दिशा चुकत होती। लोकांचा आळशीपणा, अकार्यक्षमता, अदूरदर्शीपणा या घटकांनाच दारिद्र्यासाठी जबाबदार धरून सरकारने गरीब लोकांसाठी विनाकारण पैसा खर्च करू नये असं डॅनियल डिफो, बर्नार्ड मँडेविल, ऑर्थर यंग, स्पेन्सर डायसी यांचं म्हणणं होतं। परंतु हे जे विचार आहेत ते विचार प्रतिगामी विचाराला आव्हान देण्यात येऊन आर्थिक विषमतेसाठी औद्योगिकीकरणाला जबाबदार धरण्यात आले व सरकारने दारिद्र्याच्या उच्चाटनासाठी सरकारी तिजोरीतून रक्कम खर्च करण्यास हवी असं प्रतिपादन करण्यात येऊ लागलं। इतकंच नव्हे तर दारिद्र्याचा पूर्वसंचिताशी पापाशी जोडण्यात येणारा संबंध देखील कालबाह्य मानण्याची तयारी दिसू लागली। कामगारांना दिलं जाणारं वेतन हे किमान वेतनापेक्षा कमी असेल तर कारखान्यांच्या मालक वर्गाची ती लबाडी मानून सरकारने हस्तक्षेप करावा। अति अल्प वेतनामुळे घडणारी उपासमार टाळण्यासाठी सरकारने भत्ते द्यावेत असा दृष्टिकोन मानण्यात येऊ लागला। या दृष्टिकोनाला विरोध देखील होत होता, परंतु श्रमिक वर्गाच्या प्रखर लढ्यापुढे तो कुचकामी ठरला। केवळ दया सहानुभूतीच्या आधारे खाजगी संस्थांकडून गरीब लोकांना दिल्या जाणाऱ्या अर्थसहाय्यावर विसंबून न राहता मूलभूत गरजा भागवण्या इतकं उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न नागरिकाला हक्क आहे। ह्या आधुनिक विचाराने 20व्या शतकाच्या प्रारंभी मूळ धरलं व त्यातून कल्याणकारी राज्याच्या कल्पनेचा उदय झाला। 19व्या शतकात बेंथम मिल तर 20व्या शतकात हॉब हाऊस, बेकर, टॉमी, GDH कोल, मॅक आयव्हर, लास्की, लिंडसे यांनी या संकल्पनेचं समर्थन केलं। SM लिपरसेटने पॉलिटिकल मॅन या ग्रंथात तर गुन्नार निर्दालियाने डिमांड द वेलफेअर स्टेट या ग्रंथात कल्याणकारी राज्यव्यवस्थेची प्रशंसा केली आहे। त्यानंतर पुढे आता आपण राज्यव्यवस्थेची गृहित तत्व कोणती, तर ती गृहित तत्व पाहूयात। बघा, कल्याणकारी राज्यव्यवस्था
कोणकोणत्या गृहितांवर भर देते तर त्यामध्ये आहे काम करण्याची इच्छा व कुवत असतानाही बेकारीचा प्रसंग उद्भवत असेल तर त्यातून निर्माण होणाऱ्या दारिद्र्याची जबाबदारी संस्थेची असते. सामाजिक न्यायाच्या दृष्टीने अर्थसहाय्य करताना दयाबुद्धीपेक्षा हक्क हा घटक महत्त्वाचा ठरतो. दारिद्र्य व गुन्हेगारीसाठी विषमता कारणीभूत ठरते. बेजबाबदार नागरिकांना जबाबदार नागरिक बनवण्यासाठी डॉक्टर व मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला लाभदायी ठरतो. गुणी व उद्योगी लोकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार राष्ट्रीय उत्पन्नातील योग्य वाटा मिळावा, मात्र सर्व नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवण्या इतकं उत्पन्न मिळायला हवं. त्यानंतर आता राज्यव्यवस्थेचे आवश्यक व ऐच्छिक कार्य पाहूया. बघा, कल्याणकारी राज्यव्यवस्थेने व्यक्तींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी झटावं, व्यक्तीच्या प्रगतीला पोषक ठरेल अशा वातावरणाची निर्मिती करावी, त्यासाठी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवावे. तर त्यातलं आता पहिलं बघूया कार्य लोकोपयोगी सेवा. दळणवळणाच्या सोयी, पाणी पुरवठा, पुरेसे व चांगले रस्ते, पोस्ट व तार खात्यांची सुविधा करावी, वाहनांची उपलब्धता करून घ्यावी. त्यानंतर पुढचं ऐच्छिक कार्य आहे बघा सार्वजनिक आरोग्य. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने आरोग्य संवर्धन घडवावं, त्यासाठी रोगांचं निर्मूलन, दवाखान्यांच्या सोयी, औषध पुरवठा, साफसफाई, सांडपाण्याची व्यवस्था, भेसळ प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यावा. त्यानंतर पुढचं कार्य आहे बघा सामाजिक सुधारणा. समाजातील समाज विघातक गोष्टींना नियंत्रित करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. धार्मिक कर्मकांडातून काही दोष उद्भवत असतील तर नागरिकांच्या धार्मिक भावना न दुखावता दोष निवारण करावे. कालबाह्य रूढी परंपरा घालवाव्यात, अंधश्रद्धा निर्मूलन करावं. त्यानंतर पुढचं कार्य आहे बघा आर्थिक जबाबदाऱ्या. व्यक्तींना आवश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य ठिकाणी योग्य किमतीत केला जावा. वस्तूंच्या उत्पादनासाठी औद्योगिक क्षेत्राला आवश्यक ठरणाऱ्या सवलतींचा लाभ करून घ्यावा. साठेबाजी मक्तेदारी थोपवावी. मुठभर लोकांच्या हाती संपत्तीचं केंद्रीकरण होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यावसायिकांना योग्य व्याजाच्या दरात कर्ज पुरवठा व्हावा म्हणून प्रयत्न करावेत. परदेशी मालाच्या स्पर्धेत देशी मालाची बाजारपेठ उद्ध्वस्त होऊ देऊ नये. औद्योगिक क्षेत्रात औद्योगिक शांतता निर्माण करण्यासाठी कामगारांना कामाचा योग्य मोबदला, व्यवस्थापनात सहभाग, भविष्य निर्वाह निधीची तरतूद, अपघात विमा, विश्रांती, कामाच्या जागी भरपूर प्रकाश व खेळती हवा, औषध पाण्याची सोय, बोनस रजा उपलब्ध होतील याकडे राज्य संस्थेने लक्ष पुरवावं. उद्योगपतींना साधारण नफा मिळवता येईल. लहान उत्पादकांना मोठ्या उत्पादकांचा अडसर होणार नाही अशी खबरदारी घ्यावी. शेती व्यवसायाला हातभार लावण्यासाठी पीक विमा योजना, शेतीमालासाठी बाजारपेठा व आधारभूत किमती इत्यादी उपक्रम राबवावेत. पुढचं ऐच्छिक कार्य आहे बघा शिक्षण. समाजातील नागरिकांना बौद्धिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणे, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतची सोय करणे, तांत्रिक शिक्षणाकडे विशेष लक्ष पुरवणे, संशोधन प्रकल्पांना उत्तेजन देणे, प्रयोगशाळांना आवश्यक साधन सामुग्रीचा पुरवठा करणे इत्यादी बाबींकडे राज्याने लक्ष पुरवावं. नंतरचं ऐच्छिक कार्य आहे बघा प्रदूषण विरोधी उपाययोजना. मानवाच्या निष्काळजीपणामुळे निसर्गाचा समतोल ढळू लागला आहे. मूलभूत अवजड उद्योगधंदे, रासायनिक वस्तूंचे उत्पादन राष्ट्रीय उत्पन्नात भर घालीत असेल तर त्याद्वारे घडणारे प्रदूषण संहारकारक असतं. भोपाळ येथील वायू दुर्घटना दीर्घकालीन दुष्परिणाम घडवणारी ठरली. उद्योगपतींनी प्रदूषण विरोधी उपाययोजना कराव्यात असं केवळ जाहीर न करता त्यासाठी कठोर धोरण आखावं. रोग जंतुनाशकांचा अमर्याद वापर असाध्य रोगांना आमंत्रित करणारा ठरतो.
रासायनिक खतांच्या जागी सेंद्रिय खतांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना उद्युक्त करावं. ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, जल प्रदूषणाच्या विरोधात विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन मोहीम उघडावी. त्यानंतर पुढचं आहे बघा, सामाजिक वनीकरणास चालना. इंधन निर्मितीसाठी वृक्षतोड घडते, त्याचबरोबर हॉटेल्स, आश्रम, देवालय, नव्या गृहनिर्माण योजनांची वृक्षतोड सर्रास केली जाते. शहरी विभागात जमीन संपादन करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र गैरमार्गाने मिळवली जातात. जंगलं उद्ध्वस्त झाल्यामुळे वन्यजीवांचं अस्तित्व धोक्यात येऊ लागलं आहे. ज्या प्रमाणात वृक्षतोड घडते त्या प्रमाणात वृक्ष लागवड होत नसल्यामुळे दुष्काळांचं अरिष्ट कोसळतात. भूजल साठा कमी होतो. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी शासकीय पातळीवरून वनीकरणाचा कार्यक्रम राबवणे महत्त्वाचं ठरतं. लोकजागृती, लोकशिक्षणातून वनीकरणाला चालना देण्यात येणं शक्य आहे. एकंदरीतच गर्भावस्थेपासून अंत्यसंस्कारापर्यंत, सकाळच्या चहापासून रात्रीच्या विश्रांतीपर्यंत काळातील जीवित आणि वित्ताच्या संरक्षणापर्यंत पावलोपावली सेवा पुरवावी, सामाजिक न्याय उपलब्ध करून द्यावा, व्यक्तिमत्वाचा विकास घडून आणावा, शोषण थोपवावं, मूलभूत गरजांची पूर्तता करावी, भेदाभेद न करता सर्वांना समान संधी उपलब्ध करून द्यावी, नागरिकांच्या अस्मितांची जोपासना करावी, असं विस्तारित कार्यक्षेत्र असलेल्या राज्यव्यवस्थेची कल्पना या संदर्भात केली जाते. या सर्व कार्यांपैकी आवश्यक कोणती व ऐच्छिक कोणती ते संबंधित देशातील परिस्थितीवर आधारित राहील. नागरिकांसाठी मूलभूत गरजांची पूर्तता ही मात्र सर्वत्र आवश्यक कार्य मानलं जाईल. त्यानंतर पुढे आता आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेचे फायदे कोणकोणते आहेत तर ते पाहूयात. बघा, मूलभूत गरजांची पूर्तता होऊन नागरिकांना खऱ्या स्वातंत्र्याचा लाभ होतो. लोकशाही जीवन पद्धती तळागाळापर्यंत पोहोचते. वर्ग संघर्षापेक्षा वर्ग समन्वयावरील श्रद्धा वाढीस लागते. समाजवाद आणि भांडवलशाही यातील सुवर्ण मध्य हाती लागतो. नियोजन यशस्वी व्हावं म्हणून आपोआपच संख्याशास्त्राचा वाढता वापर घडतो. नागरिकांना वैज्ञानिक दृष्टीचा लाभ होतो. राज्य आणि समाज यात एकरूपता होऊ लागते. समाज ज्याप्रमाणे एकाच वेळी मानवी जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करतो त्याप्रमाणेच कल्याण घडविण्याच्या उदात्त हेतूने राज्यसंस्था मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात विधायक उपक्रम राबवते. व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या वाटेवर राज्य आणि समाज हे सहप्रवासी ठरतात. विस्तारित कार्यक्षेत्र हाती घेतलेले कल्याणकारी राज्य धर्मस्वातंत्र्य आणि अभिस्वातंत्र्याला आपल्या कक्षेत आणत नाही. नागरिकांना स्वतःहून स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखता याव्यात, सांप्रदायिकतेतून समाज विघटन होऊ देऊ नये अशी राज्यकर्त्यांची अपेक्षा असते. कल्याणकारी राज्य हे सेवाधर्मी राज्य असतं. सामाजिक सेवांची पूर्तता हेच त्यांचं उद्दिष्ट असतं. त्यामुळे या राज्यव्यवस्थेत कायद्याच्या उगमस्थानावर भर न देता कायद्यामागील हेतूंना महत्त्व दिलं जातं. या राज्यव्यवस्थेचे कार्यक्षेत्र अतिव्यापक असते. या वाढत्या कार्यक्षेत्राची जबाबदारी स्वाभाविकपणे शासन संस्थेच्या कार्यकारी विभागावर येऊन ठेपते. कार्यकारी विभागाच्या कार्यकुशलतेला, क्षमतेला वाव मिळतो. विविध राजकीय विचारप्रणालीतील लोककल्याणाची तत्व या पद्धतीत किंवा व्यवस्थेत एकत्रित केली जात असल्यामुळे विविध राजकीय तत्व प्रणालींच्या समर्थकांचं समर्थन कल्याणकारी राज्यव्यवस्थेला मिळतं. कल्याणकारी राज्यव्यवस्थेने प्रभावित झालेले महान इतिहासकार टोयांबी यांच्या शब्दात सांगायचं झाल्यास, सभ्यतेचा लाभ सर्व मानवांपर्यंत पोहोचविण्याचा राजमार्ग म्हणजे कल्याणकारी राज्यव्यवस्था होय. बघा, यासाठी विशिष्ट राष्ट्रांकडून कशा प्रकारचे प्रतिसाद आलेले आहेत. विविध राष्ट्रांनी कायदे करून आपापल्या देशात
कल्याणकारी राज्यव्यवस्थेची तत्व आत्मसात केली. इंग्लंडने सन 1905 साली आयोग नेमून दारिद्र्य निर्मूलन कायद्यांचा आढावा घेतला. सन 1911 मध्ये राष्ट्रीय विमा कायदा केला गेला. सन 1942 साली अर्थशास्त्रज्ञ बी वरिज यांनी जो अहवाल सादर केला त्या आधारे सन 1946 साली राष्ट्रीय स्वास्थ्य व सुरक्षा कायदा अंमलात आणला गेला. जर्मनीमध्ये प्रिन्स बिस्मार्कने कामगार कल्याण योजनांना चालना दिली. 1880 साली सक्तीचा सामाजिक सुरक्षा कायदा करण्यात आला. राष्ट्राची प्रगती कामगार हितात दडलेली आहे असा विचार करून त्यांनी कामगार वर्गाचं राहणीमान सुधारलं. रशियात 1917 क्रांतीनंतर नियोजनबद्ध विकासावर भर देण्यात आला. योजनांमध्ये समाज कल्याणावर लक्ष केंद्रित करण्यात आलं. अमेरिकेत 1929 जागतिक महामंदीनंतर न्यू डील धोरणांतर्गत सामाजिक सुरक्षिततेचे उपक्रम कायद्याद्वारे राबवले जाऊ लागले. 1946 साली फ्रान्सने सर्व नागरिकांना व विशेषतः बालकांना मातांना वृद्धांना आरोग्य आर्थिक सुरक्षितता व विश्रांतीची हमी दिली. इटलीत 1947 साली तयार करण्यात आलेल्या राज्यघटनेने म्हटलं की जो कोणी आपल्या चरितार्थासाठी काम करण्यास असमर्थ बनला असेल त्याला शासनाकडून सहाय्य मिळवण्याचा हक्क राहील. अशा प्रकारे काळाच्या ओघात कल्याणकारी राज्यपद्धतीची व्याप्ती सर्वदूर वाढत गेली. समाजविज्ञान कोशात नोंदवलेल्या माहितीनुसार आतापर्यंत सुमारे 120 देशांनी औद्योगिक अपघात विम्याची तरतूद केली आहे, तर 97 देशांनी वार्धक्य, अपंगत्व व कुटुंब प्रमुखाचा मृत्यू अशा हलाकीच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आर्थिक संरक्षण पुरवणाऱ्या योजना अंमलात आणल्या आहेत. 68 देशांनी प्रसूती आणि आजारपणासाठी आर्थिक तरतूद केली आहे. 62 राष्ट्रांनी कौटुंबिक भत्ता तर 34 राष्ट्रांनी बेकारी भत्ता देण्याची तरतूद केली आहे. यानंतर पुढे आता आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेच्या मर्यादा ह्या कोणकोणत्या आहेत तर त्या पाहूयात. कल्याणकारी योजना अंमलात आणणाऱ्या अधिकारी वर्गावर अमाप खर्च होतो. काम मागण्यांच्या हक्कांसारख्या हक्कांची तरतूद न करता कल्याणकारी राज्यव्यवस्था म्हणवून घेण्याकडे काही राज्य संस्थांचा कल दिसून येतो. राजकीय स्वार्थासाठी, सवंग लोकप्रियतासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जाण्याचा धोका उद्भवतो. कल्याणकारी योजनांचा आराखडा आखण्यासाठी तज्ज्ञांची मदत ही घ्यावी लागते. हे तज्ज्ञ योग्य वेळी सहकार्य करतीलच असं नाही, त्यामुळे विकास कार्याची गती मंदावते. योगक्षेमासाठी आपले मायबाप सरकार आहे अशी परावलंबी वृत्ती समाजात वाढू लागते. राजसंस्था व सामाजिक नागरिक, सामान्य नागरिक यात दाता याचक संबंध प्रस्थापित होऊ पाहतात. दारिद्र्य निर्मूलन म्हणजे समाज विकास हे लोककल्याणकारी राज्यव्यवस्थेचं गृहित शास्त्रीय बैठकीवर समर्थनीय ठरत नाही. सामाजिक सेवांवरील खर्च भरून काढण्यासाठी कर व अन्य मार्गांद्वारे वारंवार निधी संकलनाची पाळी शासनावर येते. यातून भ्रष्टाचार बोकाळतो. नोकरशहांच्या जुलूमशाहीचा संभाव्य धोका. लॉकला कायदेमंडळाचं श्रेष्ठत्व अपेक्षित होतं, तर मॉन्टेस्क्यूला शासन संस्थेच्या तिन्ही विभागात सत्ता समतोल अपेक्षित होता. परंतु आता या तिन्ही विभागांच्या अधिकारासंबंधी जे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत त्यांच्या पुनर्मांडणीची वेळ येऊन ठेपली आहे. सैद्धांतिक पातळीवरील विचार बाजूला सारून कल्याणकारी राज्याच्या यशस्वीतेसाठी कार्यकारी विभागाला कायदे विभागाने व न्याय विभागाने झुकते माप देणे गरजेचं आहे. अंमलबजावणीच्या अधिकारांबरोबरच कायदे निर्मितीचे व न्यायदानाचे अधिकार देखील
कार्यकारी विभागाने आपल्या आवश्यकतेनुसार अंमलात आणावे हे सर्वसामान्य होऊ लागलेलं आहे. कायदे मंडळाकडून कायदे निर्मितीचे जे अधिकार कार्यकारी मंडळाला दिले जातात त्याला प्रदत्त विधेयक म्हटलं जातं. विधेयकासाठी बघा काही कारण जबाबदार ठरतात, तर ती कारण कोणती आहेत? कायदे मंडळाची अधिवेशन सर्वसाधारणपणे वर्षातून फक्त 2 वेळा व ते देखील अल्पावधीसाठी आयोजित केली जातात. या काळात वर्षभरातील विधेयकांवर चर्चा करून कायदे निर्मितीचे कार्य कायदे मंडळाला करावे लागते. रात्र थोडी सोंगे फार अशी कायदे मंडळाची अवस्था होती. त्यातून कायदे मंडळावर ताण पडतो. कायदे मंडळाच्या सर्व सदस्यांना सर्व विधेयकांवर चर्चा करण्यात रस नसतो. काही सदस्य तर अननुभवी व बौद्धिकदृष्ट्या सामान्य कुवतीचे असतात. त्यांचा कार्यकाल सीमित असतो. कायद्यांच्या अंमलबजावणीत अडचणींची त्यांना जाणीव नसते. या उलट कार्यकारी मंडळातील अधिकारी तज्ज्ञ असतात. ते अनुभवी असून त्यांची नोकरी कायमस्वरूपी असते. अंमलबजावणीच्या क्षेत्रातील अडीअडचणींशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असतो. त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं असतं. युद्धासारख्या आकस्मिक संकटांवर त्यांना त्वरित उपाययोजना करता येते. या पार्श्वभूमीवर कायदे मंडळाच्या मोजक्या शब्दातील कायद्यांसाठी तपशील पुरवण्याचं काम कार्यकारी मंडळाकडे येतं. कायदे मंडळाच्या मूळ कायद्याला सुसंगत ठरेल असा हा तपशील असतो. या तपशिलाला अर्थातच कायदे मंडळाची मान्यता गृहीत धरली जाते. या तपशिलाला कायद्याचा दर्जा असल्यामुळे हे प्रदत्त विधेयक प्रशासकीय कायदे कार्यकारी मंडळाच्या सत्तेत वाढ दर्शवतात. कार्यकारी मंडळाच्या सत्तेत अशीच वाढ न्यायालयीन अधिकारांमुळे घडते. अंमलबजावणीच्या क्षेत्रात जे तंटे बखेडे निर्माण होतात ते सोडवण्यासाठी कार्यकारी मंडळाचे अधिकारी प्रशासक न्यायालयीन अधिकाऱ्यांचा वापर करतात. त्यांनी दिलेल्या निकालांना प्रशासकीय निवाडे म्हटले जाते. एका अर्थाने कार्यकारी मंडळाकडे अंमलबजावणीचे प्रशासकीय कायदे करण्याचे तसेच न्यायालयीन निवाडे देण्याचे अधिकार एकवटतात. यातूनच नोकरशहांच्या जुलूमशाहीचा धोका उद्भवू शकतो अशी भीती व्यक्त केली जाते. या सर्व सत्यांश मान्य करून देखील कार्यकारी राज्यव्यवस्थेचा त्याग हा करता येणार नाही. नोकरशाहीच्या लहरींवर नियंत्रण लादणे त्यापेक्षा देखील श्रेयस्कर ठरतं. त्यानंतर पुढे आता आपण भारतात कल्याणकारी उपक्रमांचं सातत्य कशा प्रकारचं आहे तर त्याविषयी माहिती घेऊयात. बघा, प्राचीन काळी भारतातील राजे हे स्वतःला विष्णूचा अंश मानत असायचे. राजधर्माचे पालन करायचे. प्रजेला पुत्रवत मानायचे. भारतीय धर्मसूत्र, कौटिल्य अर्थशास्त्र, महाभारत यात कल्याणकारी उपक्रमांचा उल्लेख आढळतो. लोक कल्याणाच्या उद्दिष्टांकडे लक्ष वेधताना महाभारतात म्हटलेलं आहे की दारिद्र्य, वृद्ध, विधवा, अनाथ यांची राजाने काळजी घ्यावी. कौटिल्याचे अर्थशास्त्र म्हणतं की अनाथ, वृद्ध, अपंग, गर्भवती स्त्री या सर्वांचं पालन पोषण राजाने करावं. भारतीय पुराणांमध्ये अन्नदान, वस्त्रदान, औषधालये, धर्मशास्त्र शाळा, विद्या व कलांना उत्तेजन, दुष्काळी भागात चारा वसुलीची बंदी यांचा पुरस्कार केलेला आढळतो. मध्ययुगात शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी उपक्रम राबवले, त्यामुळेच त्यांना युग पुरुष म्हणून संबोधलं जातं. प्रचलित भारतीय शासन पद्धती लोककल्याणाला केंद्रस्थानी मानत. राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, आचार विचार, धर्माचं स्वातंत्र्य, सर्व प्रकारची समता व बंधुभावाचं वातावरण उपलब्ध केलं जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे. राज्यघटनेच्या 3 भागात मूलभूत हक्क नागरिकांसाठी नोंदवण्यात आले आहेत. काम मागण्याचा मूलभूत हक्क मात्र
समन करण्यात आलेला नाही. घटनेच्या चौथ्या भागात समाज हितासाठी राज्यकारभार कसा करावा यासंबंधी मार्गदर्शन करण्यासाठी भारत सरकारला उद्देशून मार्गदर्शक तत्व सांगण्यात आली आहेत. राज्यघटनेतील 36 ते कलम 51 पर्यंत आर्थिक सामाजिक लोकशाहीची उद्दिष्ट स्पष्ट करणारी ही कलम आहेत. त्यानंतर पुढे आता आपण कल्याणकारी राज्यव्यवस्थेची फलश्रुती पाहूया. बघा, या संकल्पनेने भांडवलशाही विचार प्रणालीतील दोष घालवलेले आहेत. साम्यवादी विचार प्रणालीला पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. भांडवलशाहीच्या प्रगती बरोबरच कामगार वर्गाच्या हाल अपेष्टा वाढत जातील हे काल मार्क्सचं भाकीत खोटं ठरवलेलं आहे. नकारात्मक राज्यसंस्थेचं सकारात्मक राज्यसंस्थेत रूपांतर केलं आहे. त्यानंतर पुढे बघा, आता आपण स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांचा विचार करणार आहोत. नागरिकत्व, राजकीय पक्ष, राजकीय सहभाग, कल्याणकारी राज्य संकल्पना अर्थपूर्ण होण्यासाठी लोकशाहीच्या आधारभूत तत्वांवर स्वातंत्र्य, समता, बंधुता यांवर डोळस श्रद्धा ठेवणं अपरिहार्य ठरतं. अशी श्रद्धा वाढीस लागली की राज्य, व्यक्ती, समाज यातील परस्पर संबंध दृढ होतात, राजकीय समस्या उद्भवत नाहीत. तर बघा, अशा लोकशाही तत्वांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊयात. त्यामध्ये सर्वात आधी आपण स्वातंत्र्याचा अर्थ व त्याचं स्वरूप पाहूयात. बघा, प्राचीन काळी देखील स्वातंत्र्य ह्या संकल्पनेविषयी विचार व्यक्त केले जात असायचे. मने चेतवण्याची किंवा शांत ठेवण्याची किमया स्वातंत्र्य या शब्दात आढळते. बंधनांचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य किंवा वाटेल तसे वागण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य असा अर्थ लावल्यास बळी तो कानपिळी किंवा मात्स्य न्याय म्हणजे मोठा मासा लहान माशाला गिळतो अशी अवस्था समाजात दिसू लागते. त्यातून अराजकता निर्माण होण्याचा धोका देखील राहील. बंधन विरहित स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ठरतो. समाज जीवनाची चौकट उद्ध्वस्त न करता व्यक्तीने सर्वांगीण विकास साध्य करायचा असतो म्हणून स्वातंत्र्याचा विधायक दृष्टिकोनातून अर्थ लावणे आवश्यक ठरत. बंधनयुक्त स्वातंत्र्य म्हणजे खरे स्वातंत्र्य. समाजाने स्वेच्छेने स्वीकारलेली न्याय बंधने खऱ्या स्वातंत्र्याचा संकोच घडवत नाहीत. जास्त बंधने म्हणजे जास्त स्वातंत्र्य असं म्हणणं गैर ठरत. काही बंधने स्वातंत्र्याला मारक ठरतात. स्वातंत्र्यावर बंधन लादताना ते बंधन व्यक्तिमत्वाच्या विकासाला प्रतिकूल ठरता कामा नये सारासार विचार केल्याशिवाय स्वातंत्र्यावर बंधने टाकली जाता कामा नये. नागरिकांना समान संधी उपलब्ध करून दिल्यास स्वातंत्र्य प्राप्ती घडते. राजकीय दृष्ट्या संघटित समाजामध्ये बंधनांच्या योग्य योग्यतेचा विचार राजकीय संस्थेमार्फत केला जातो. व्यक्तिमत्व विकासाच्या कसोट्या वापरून कायदे निर्मिती करून राजसंस्था स्वातंत्र्य नियंत्रित करत असते. स्वातंत्र्य संकल्पनेची व्याख्या अनेकांनी मांडली आहे. दुसऱ्याला अपायकारक होणार नाही असं स्वतःला वाटेल ते करण्याचा अधिकार म्हणजे स्वातंत्र्य असं फ्रेंच राज्यक्रांतीने स्पष्ट केलं. मॉन्टेस्क्यू म्हणतात, आपण आपल्या इच्छेनुसार वागतो हा विश्वास म्हणजे स्वातंत्र्य. राजाने दिलेल्या आज्ञांचे पालन म्हणजे स्वातंत्र्य असे हेगेलला वाटते. आणि लास्की म्हणतात, आधुनिक संस्कृतीत मानवाच्या सुखासाठी खात्री देणाऱ्या ज्या आवश्यक परिस्थिती असतात त्यावरील निर्बंधाचा अभाव म्हणजे स्वातंत्र्य. बघा, या व्याख्या विविध दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत. त्यापैकी व्यक्तिमत्वाच्या विकासाची हमी देणारी, इतरांच्या स्वातंत्र्याची गळचेपी न होऊ देणारी स्वातंत्र्याची व्याख्या ही स्वीकार्य ठरते. आता आपण स्वातंत्र्याचे प्रकार पाहूयात. बघा, त्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक स्वातंत्र्य. ज्या ठिकाणी सामाजिक रूढी किंवा विधी नियम प्रचलित नसतात तेथे नैसर्गिक स्वातंत्र्य असतं. राज्यसंस्थेच्या अभावी नैसर्गिक स्वातंत्र्य उद्भवतं.
विकसित झालेल्या राजकीय समाजात असं स्वातंत्र्य असू शकत नाही. राजसंस्थेच्या उदयाच्या संदर्भातील सामाजिक करार सिद्धांताची मांडणी करणारे राज्यशास्त्रज्ञ नैसर्गिक स्वातंत्र्याचा उल्लेख करतात. नैसर्गिक स्वातंत्र्य अमर्याद व बंधनविरहित ठरत असल्यामुळे इतरांच्या स्वातंत्र्याला बाधा येते. राज्यसंस्थेच्या स्थापनेबरोबर बंधन येतात व बंधनयुक्त स्वातंत्र्य नैसर्गिक स्वातंत्र्य घालवते. बंधने व कर्तव्य नैसर्गिक स्वातंत्र्याच्या कक्षेत येत नाही. मानवाने नैसर्गिक अवस्थेचा त्याग करून नागरी जीवन जगण्याचे ज्या क्षणी ठरवले त्या क्षणीच मानवाने वाटते तसे वागण्याचे आपले नैसर्गिक स्वातंत्र्य टाकून दिले. मानव हा स्वतंत्र म्हणून जन्माला आला, पण प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पायात शृंखला अडकविल्या जात आहेत, असे रुसो नैसर्गिक स्वातंत्र्यानंतरच्या बंधनयुक्त नागरी जीवनाचे वर्णन करताना म्हणतो. सुरक्षिततेशिवाय स्वातंत्र्याचा उपभोग घेता येऊ शकत नाही व सुरक्षिततेसाठी संघटित समाजाची आवश्यकता असते. नैसर्गिक अवस्थेत ह्या गोष्टींना वाव नसतो, म्हणून नैसर्गिक स्वातंत्र्य ही कल्पना भ्रमक आहे. त्यानंतर पुढचा स्वातंत्र्याचा प्रकार आहे बघा नागरी स्वातंत्र्य. नागरी स्वातंत्र्य हे व्यक्ती विकासासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. राज्याने घालून दिलेल्या बंधनाच्या मर्यादेत अनेक स्वातंत्र्याचा वापर व्यक्ती करू शकते. प्रत्येकाला व्यक्ती म्हणून समाज घटक म्हणून जे स्वातंत्र्य उपभोगणं गरजेचं असतं त्याला नागरी स्वातंत्र्य म्हटलं जातं. समाज जीवनात वावरताना कुटुंब संस्था, शिक्षण संस्था किंवा अन्य सामाजिक संस्थांमध्ये सहभागी होताना व्यक्तीला सुरक्षितता हवी असते. ही सुरक्षितता नागरी स्वातंत्र्यामुळे लाभते. नागरी स्वातंत्र्यात कोठेही जाण्या येण्याचं स्वातंत्र्य, खाजगी संपत्तीचे संरक्षण करण्याचे स्वातंत्र्य, व्यवसाय स्वातंत्र्य, कौटुंबिक जीवन जगण्याचे स्वातंत्र्य, धर्म स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य इत्यादी स्वातंत्र्याचा अंतर्भाव होतो. व्यक्तीच्या नागरी स्वातंत्र्यावर इतर व्यक्तींकडून काही प्रसंगी शासन संस्थेकडून आक्रमण होण्याची शक्यता असते. कोणाकडूनही व्यक्ती जीवनात हस्तक्षेप घडू नये म्हणून राज्यसंस्था राज्यघटनेत व्यक्तीच्या हक्कांची नोंद करते. अशा घटनात्मक तरतूद करून कायद्यापुढे सर्वांना समान मानून कायद्यांची कठोरपणे अंमलबजावणी करून राज्यसंस्था नागरी स्वातंत्र्याचे रक्षण करते. आधुनिक प्रगत राज्यांनी नागरी स्वातंत्र्याच्या कक्षेत नागरिकांसोबत परकीयांना देखील स्थान दिलं आहे, कारण नागरी स्वातंत्र्य हे इतकं महत्त्वाचं आहे की त्यापासूनच इतर स्वातंत्र्याचा विकास होतो. नागरी स्वातंत्र्य हे पायाभूत स्वातंत्र्य मानलं जातं. स्वातंत्र्याची यादी नागरी स्वातंत्र्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. समाज स्वास्थ्य जोपासले जावे व इतर स्वातंत्र्याचा संकोच होऊ नये म्हणून काही मर्यादा नागरी स्वातंत्र्यावर स्वाभाविकपणे टाकल्या जातात. बघा पुढचं स्वातंत्र्याचा प्रकार आहे राजकीय स्वातंत्र्य. ज्याप्रमाणे व्यक्ती हा समाजाचा स्वाभाविक घटक ठरतो त्याप्रमाणे नागरिक हा राज्यसंस्थेचा घटक ठरतो. लोकशाहीच्या यश अपयशाची जबाबदारी नागरिकांवर असते. राज्यसंस्थेचा जबाबदार घटक म्हणून नागरिक म्हणून राजकीय क्षेत्रात प्रभावी रीतीने कार्य करता यावं म्हणून जे स्वातंत्र्य संमत केलं जातं त्याला राजकीय स्वातंत्र्य म्हणतात. या राजकीय स्वातंत्र्यात राजकीय हक्कांचा समावेश होतो. या हक्कांच्या आधारे नागरिकाला राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होता येतं. मत देणे, निवडणुकीस उमेदवार उभे म्हणून राहणे, प्रचार करणे, राजकीय दृष्टीने समर्थन करणे, राजकीय पक्ष व संघटना स्थापन करणे, विरोधी राजकीय विचारसरणीवर टीका करणे, लोकमत संघटित करून शासन संस्थेच्या कारभाराबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करणे इत्यादी राजकीय हक्क हे राजकीय स्वातंत्र्याचे
द्योतक ठरतात. या हक्कांमुळे नागरिकांचा राजकीय सहभाग वाढून त्यांच्या कृतिशीलतेला वाव मिळतो. राजकीय स्वातंत्र्यातून राजकीय जागरूकता निर्माण होते व राजकीय जागरूकता लोकशाही सुरक्षित ठेवते. राजकीय स्वातंत्र्याच्या उपभोगासाठी देशात लोकशाही असावी लागते. ज्या देशांची राज्यघटनांनी राजकीय हक्क नोंदवले आहेत व नागरिकही खऱ्या अर्थाने अशा हक्कांचा उपभोग घेत आहेत, अशा देशांमधील लोकशाही प्रौढ व परिपक्व बनते. लोकशाही निर्माण करण्याचे साधन म्हणून राजकीय स्वातंत्र्य परिणामकारक व्हायलाच हवं. त्यासाठी दोन गोष्टींवर भर द्यावा लागतो. बघा, पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांना आपल्या मागण्या योग्य पद्धतीने मांडता येण्याचं शिक्षण हवं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वास्तवतेचं चित्रण करणारी वृत्तपत्र सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध झाली पाहिजे. राज्याच्या कारभारात सहभागी होण्याचं स्वातंत्र्य या शब्दात या स्वातंत्र्याची व्याख्या करून लास्की म्हणतात की सार्वजनिक प्रश्नांचा मला मन मोकळेपणाने विचार करता आला पाहिजे. कोणत्याही अडथळ्याशिवाय मला माझ्या वैयक्तिक अनुभवाचा फायदा जनतेला देता आला पाहिजे. सत्ता मिळवण्याच्या माझ्या मार्गात इतरांच्या मार्गात नसलेले विशेष अडथळे असता कामा नये. मला माझी मतं प्रकट करता येणं गरजेचं आहे. तसेच समान विचारांच्या व्यक्तींशी त्याबद्दल एकजूट करणं शक्य असलं पाहिजे. त्यानंतर बघा, पुढचा स्वातंत्र्याचा प्रकार आहे आर्थिक स्वातंत्र्य. रीतसर तिकीट काढून विमानातून संचार करण्याचे नागरी स्वातंत्र्य आहे. लोकसभेची निवडणूक लढवण्याचे राजकीय स्वातंत्र्य आहे. असं ज्यांच्या कानी पडतं त्यांचे पोट दारिद्र्यामुळे खाली असेल तर अशा नागरी व राजकीय स्वातंत्र्याची यादी त्यांच्या उद्दिक्तेत भर टाकणारी ठरेल. आर्थिक स्वातंत्र्याशिवाय इतर स्वातंत्र्याचा उपभोग घेण्याची कुवत निर्माण होत नाही. आर्थिक विवेचनातून नागरिकांची मुक्तता करणे हा आर्थिक स्वातंत्र्याचा हेतू असतो. आर्थिक स्वातंत्र्यामुळे आयुष्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास हवी. पात्रतेनुसार अर्थजन्य करण्याची रास्त मार्ग आणि संधी उपलब्ध होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य. राज्य संस्थेने आर्थिक स्वातंत्र्यासाठी अनुकूल वातावरण निर्मिती करायला हवी. आर्थिक स्वातंत्र्याच्या निर्मितीसाठी नागरिकांच्या किमान गरजांची पूर्तता करणारी समाज रचना अर्थरचना हवी. बेकारी निर्मूलन, वृद्धापकाळासाठी तरतूद, औद्योगिक क्षेत्रात व्यवस्थापनातील सहभाग, न्याय वेतन, कामाच्या जागी आरोग्यपूर्ण वातावरण, सेवानिवृत्तीनंतरची तरतूद, अपंगत्वावर मात करण्यासाठी उपाययोजना आर्थिक स्वातंत्र्याला पोषक ठरतात. श्रमिकाला केवळ नाईलाजास्त श्रम सेवा विकावी लागू नये. त्यानंतर पुढचा स्वातंत्र्याचा प्रकार आहे बघा, राष्ट्रीय स्वातंत्र्य. परकीय सत्तेच्या वर्चस्वापासून राष्ट्राची मुक्तता म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य होय. परकीय देशांच्या गुलामगिरीत कितपत पडलेला देश राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी सार्वभौमत्वाच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असतो. परंतु स्वातंत्र्य प्राप्तीचे ध्येय साध्य झाले की राष्ट्रीय स्वातंत्र्य आपल्या देशातील नागरिकांना विविध प्रकारचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचं साधन बनते. राष्ट्रीय स्वातंत्र्यामुळे देशाची प्रतिष्ठा उंचावते, भौतिक विकास घडतो, संस्कृतीची जोपासना करता येते. बघा, अशा प्रकारे नैसर्गिक स्वातंत्र्य, नागरी स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, आर्थिक स्वातंत्र्य आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य ही स्वातंत्र्याचे प्रकार आहेत. त्यानंतर पुढे आता स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी उपाययोजना या कशा प्रकारच्या केल्या जातात. तर बघा, विविध प्रकारचे स्वातंत्र्य ही मान्य करण्यात आली तरी देखील सत्ताधाऱ्यांकडून नागरिकांना स्वातंत्र्यावर आक्रमण होण्याची भीती असते. लॉर्ड ऍक्टनच्या मते सत्ता सत्ताधिकाऱ्याला भ्रष्ट करते. म्हणूनच लोकशाही देशांमध्ये स्वातंत्र्याच्या सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत, तर त्या पाहूयात आता आपण. बघा, गुन्हेगारांना कायद्याद्वारे शिक्षा करण्याची तरतूद राज्यघटनेत केली जाते. शासनाच्या व लोकमताच्या दडपणापासून
न्यायमंडळ मुक्त ठेवलं जाते. कायद्याच्या अधिराज्याची संकल्पना मान्य केली जाते. कायद्यापुढे सर्वांना समान मानलं जाते. अल्पसंख्याकांच्या हिताचं रक्षण केलं जाते. पाशवी बहुमताच्या आधारे अल्पसंख्याकांवर अन्याय होऊ नये म्हणून घटनेत तरतुदी केल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे सत्तेचं विकेंद्रीकरण करून व्यक्ती स्वातंत्र्याला चालना दिली जाते. राज्यघटनेत मूलभूत हक्कांची नोंद केली जाते. हक्कांना न्यायालयीन संरक्षण दिलं जातं. त्यानंतर पुढे आपण समतेचा अर्थ व त्याचं स्वरूप कशा प्रकारचं आहे ते पाहूया. बघा, फ्रेंच राज्य क्रांतीमुळे स्वातंत्र्याबरोबर समतेच्याही तत्वाला प्रतिष्ठा प्राप्त झाली. हे तत्व अतिशय मूलभूत तत्व आहे. बौद्धिक व शारीरिक दृष्ट्या व्यक्तीव्यक्तीत जी विषमता आढळते ती नैसर्गिक मानून गृहीत धरावी हा युक्तिवाद दुर्बलांना कायमस्वरूपी दौर्बल्यात ठेवू पाहणारा आहे. नैसर्गिक विषमतेसाठी काही अंशी मानवनिर्मित विषमतेलाही जबाबदार ठरवताना सिरसिकर म्हणतात की हिंदू समाजात जातीव्यवस्थेमुळे विषमता दृढमूल झाली आहे. अनेक पिढ्या अस्पृश्य असणाऱ्या मुलांमध्ये बौद्धिक पातळी कमी असली तर त्यांचे दोष निसर्गावर लादण्याऐवजी ते बऱ्याच अंशी मानवनिर्मित आहे असंच मान्य करावं लागेल. मानवनिर्मित विषमता घालविण्याला प्राधान्य दिलं जातं. मानवामानवात संपूर्ण समानता सारखीपणा निर्माण करणं हे समता तत्वाखाली अभिप्रेत नाही. विशेषाधिकाराचा अभाव म्हणजे समता हा समतेचा नकारात्मक अर्थ ठरतो. लोकशाहीत कोणालाही विशेष खास अधिकार असता कामा नये. प्रत्यक्षात समता तत्वाला व्यापक बैठक असून या तत्वाचा सकारात्मक अर्थ लक्षात घेणं महत्त्वाचं ठरतं. समता तत्वाखाली सर्वांना शासन संस्थेच्या कारभारात समान सहभाग, सर्वांना समप्रमाणात हक्क स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे. सर्वांना समान मानण्याबरोबर सर्वांना समान संधी देखील मिळायला हवी. व्यक्तीच्या अंगातील गुणांना व शक्तींना योग्य आवश्यक संधी प्राप्त करून देणे म्हणजे समता प्रस्थापित करणे होय. अर्नेस्ट बार्कर म्हणतात, समतेचा मूळ हेतू व्यक्तिमत्वाची प्रगती करणे हा होय. ही प्रगती सर्वांची समान होणे आवश्यक असली तरी ती प्रत्येकाच्या स्वतंत्र व भिन्न मार्गाने होणार. मृतवत सारखेपणा निर्माण करण्याची कल्पना निश्चितपणे व्यक्तीच्या स्वयंस्फूर्त प्रगतीला त्यांच्यातील विविधतेला मारक ठरणारी आहे. पात्रता असूनही जातपात लिंगभेदांमुळे अडसर आल्यास तो दूर करणे, समान लायकीच्या व्यक्तींना विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे समता होईल. म्हणजेच काय तर प्रत्येक व्यक्तीला विकासासाठी योग्य संधी मिळण्याची तरतूद करणे हा समता तत्वाचा विधायक सकारात्मक अर्थ ठरतो. त्यानंतर पुढे बघा तर आपण समतेचे प्रकार कोणकोणते आहेत तर ते पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे बघा नागरी समता. नागरी हक्क सर्व नागरिकांसाठी समान असावेत. सर्व नागरिक कायद्यापुढे समान आहेत असं मानलं जावं. वंश, वर्ण, जात, धर्म, लिंग या आधारे नागरिकांमध्ये भेदाभेद केले जाऊ नयेत. सर्वांसाठी समान गुन्ह्यासाठी समान शिक्षा, सर्वांना कायद्यापासून समान संरक्षण प्राप्त होणे, विशिष्ट समाज घटकाला झुकते माप देणारा कायदा न करणे म्हणजे नागरी समानता होईल. अर्थातच स्त्रिया, मुले, मागासलेल्या जाती जमाती, अपंग यांना विशेष सवलती देणारा कायदा केला गेला तर नागरी समतेच्या तत्वाला बाधा येत नाही, कारण या समाज घटकांची स्पर्धा शक्ती कमी असते. त्यानंतर पुढचा समतेचा प्रकार आहे बघा राजकीय समता. प्रत्येक नागरिकाला शासन व्यवस्थेत सहभागी होण्याची समान संधी मिळणं म्हणजे राजकीय समता होय. केवळ लोकशाहीतच समता अनुभवता येते. या समतेच्या अभावी क्रांती होण्याचा धोका उद्भवतो.
प्रौढ मताधिकार व प्रतिनिधींसंबंधीच्या कायद्यामुळे राजकीय समतेला पाया लागतो. प्रत्यक्ष व्यवहारात सर्व नागरिक राजकीय हक्कांचा समान प्रमाणात वापर करू शकत नाहीत. निवडणूक लढविण्याचा खर्च प्रचंड असल्यामुळे सामान्य लोक उभे राहत नाही. परिणामतः लोकशाहीच्या चौकटीत अल्पजनसत्ता घराणेशाही दिसू लागते. त्यानंतर पुढचा समतेचा प्रकार आहे बघा, आर्थिक समता. आर्थिक समता हा राजकीय समतेचा पाया असतो. आर्थिक विषमतेमुळे समाज दुभंगला जातो, परंतु सर्वांना आर्थिकदृष्ट्या एका समान पातळीवर आणून संपूर्णतः आर्थिक समता निर्माण करणे अशक्य व अनावश्यक आहे. आर्थिक समतेचा अर्थ स्पष्ट करताना लास्की म्हणतात, सर्व व्यक्तींना त्यांच्या जीवनावश्यक प्राथमिक गरजा पूर्ण होईपर्यंत आर्थिक समतेचा ध्यास घेणे आवश्यक आहे. यापुढे व्यक्तीला आपल्या कर्तृत्वावर अधिक वेतन मिळण्याचा अधिकार असावा, पण त्यांचं हे वेतन त्यांच्या कार्याच्या सामाजिक उपयुक्ततेवर अवलंबून राहील. व्यक्तीचं कर्तृत्व अबाधित राखून सर्वांच्या किमान गरजा भागवल्या जाव्यात असं गृहित तत्व आहे. हे तत्व स्पष्ट करताना बारकर म्हणतात की राजसंस्था सर्वांना मालमत्तेचा समान हक्क देते, म्हणजे तिने सर्वांच्या वाट्याला समान मालमत्ता उपलब्ध करून द्यावी असं नाही, तर सर्वांना पात्रतेनुसार मालमत्ता जमवण्याचा समान हक्क आहे. आर्थिक विषमतेच्या गांभीर्याकडे लक्ष वेधताना मॅन्थू अर्नॉल्ड म्हणतात की आमची विषमता श्रीमंत वर्गाला विलासी बनवते, मध्यम वर्गाला नीच बनवते आणि गरीब वर्गाला पशु बनवते. त्यानंतर पुढची समतेचा प्रकार आहे बघा, सामाजिक समता. समाज जीवनासाठी सर्व समाज घटकांची आवश्यकता असते. प्रत्येक समाज घटकाकडून श्रम सेवा अपेक्षित असते. श्रमाची प्रतिष्ठा कमी जास्त नसावी. तरी सुद्धा भारतासारख्या देशात जाती व्यवस्थेमुळे वर्णश्रम धर्मामुळे उच्चनीय भेदाभेद निर्माण होऊन सामाजिक विषमता प्रखर बनून समाज जीवन पोखरले गेले. दक्षिण आफ्रिकेत वंशाच्या आधारे काळा गोरा भेद, अमेरिकेत निग्रोंना दुय्यम दर्जा सामाजिक विषमतेची ठळक उदाहरणं ठरतात. समाजाचे सर्व घटक समान आहेत अशी मान्यता व सामाजिक व्यवहारांच्या पातळीवर ज्येष्ठ कनिष्ठ भेदांची समाप्ती सामाजिक समतेची लक्षणं ठरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतर प्रकारच्या समतेपेक्षा सामाजिक समतेवर विशेष भर दिला. दुर्बल मागासलेल्या जातीतील समाज बांधवांची अस्मिता जागी करून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. सर्व समाज घटकांना समान सामाजिक दर्जा, समान सामाजिक हक्क उपलब्ध करून देणे हे राज्यसंस्थेचे आद्य कर्तव्य ठरते. कायद्याच्या माध्यमातून सामाजिक विषमता नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ बघा, भारतात अस्पृश्यता निवारणासाठी काही जमाती जन्मजात गुन्हेगार ठरविण्याचा दोषपूर्ण धोरणाचा शेवट करण्यासाठी कायदे करण्यात आले. अशा कायद्यांना अनुकूल प्रतिसादही मिळाला, तरी सुद्धा समाज परिवर्तनासाठी कायद्यापेक्षा मतपरिवर्तनावर जास्त भर देणं श्रेयस्कर ठरतं. तर अशा प्रकारे बघा, नागरी समता, राजकीय समता, आर्थिक समता आणि सामाजिक समता हे समतेचे प्रकार आहेत. त्यानंतर आता आपण स्वातंत्र्य व समता यांच्यातला जो परस्पर संबंध आहे, तर तो परस्पर संबंध पाहूया. द टॉकव्हिल व लॉर्ड ऍक्टन यांनी स्वातंत्र्य तत्वाला महत्त्व देऊन समता तत्वाकडे दुर्लक्ष केलं. त्यांच्या मते ही दोन्ही तत्वे परस्पर विरोधक ठरतात. स्वातंत्र्य तत्वाचा नेमका अर्थ लक्षात न घेतल्यामुळे असा विरोध नोंदवला जातो. समता म्हणजे स्वातंत्र्याचा संकोच असं समीकरण करताना लॉर्ड ऍक्टन स्वातंत्र्य म्हणजे बांधवांना अभाव असा स्वातंत्र्याचा अर्थ लावतात. लॉर्ड ऍक्टनची विचारसरणी मान्य केली
तर सत्ता आणि आर्थिक मालमत्ता मिळवण्यासाठी कोणतीही मर्यादा राहणार नाही. परिणामतः समाज जीवनात अराजकता निर्माण होईल. म्हणून श्रीमंत आणि सत्ताधारी वर्गावर समाज कल्याणाच्या हेतूने बंधनं टाकणं न्याय ठरतं. सबलाने दुर्बलांवर शारीरिक हल्ला केल्यास दुर्बलांच्या संरक्षणाची स्वातंत्र्यासाठी शासन संस्था सबलाला शिक्षण होत देते. आर्थिक क्षेत्रासाठी हेच तत्व लागू केलं तर असा निष्कर्ष निघतो की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाची पिळवणूक करणाऱ्या श्रीमंत वर्गालाही दंडित करणं उचित ठरतं. आर्थिक समता प्रस्थापित करण्यासाठी व्यक्तीवर काही बंधनं टाकली गेली तर खऱ्या स्वातंत्र्याचा संकोच होत नाही. सत्तेची आणि संपत्तीची कमाल विषमता नष्ट करणे हे स्वातंत्र्य तत्वाशी सुसंगतच ठरतं. म्हणून स्वातंत्र्य व समता हे परस्पर विरोधी न मानता परस्पर पूरक मानायला हवीत. लास्किननी समतेला स्वातंत्र्याचं अनभिन्न अंग मानलेलं आहे. त्यानंतर पुढे आता बंधुता आणि बंधुतेचं स्वातंत्र्याशी समतेशी कशा प्रकारचं नातं आहे तर ते पाहूया. बघा, स्वातंत्र्य समता या तत्वांशी बंधुता या तत्वाचं सहकार्य साहचर्य जुन्या काळापासून चालत आलेलं आहे. फ्रेंच राज्यक्रांतीने या तिन्ही तत्वांमध्ये समन्वय साध्य करण्यावर भर दिला. मानव हा विवेकशील प्राणी आहे हे गृहीत बंधुता तत्वाचा पाया आहे. मूलतः बंधुता ही एक भावना आहे, तरी सुद्धा स्वातंत्र्य समतेच्या जोडीने बंधुता या संकल्पनेचा वापर होत गेल्याने या भावनेलाही तत्व मानण्यात येऊ लागलं. बंधुता तत्व ऐक्य सहकार्य मूल्यांचं प्रतीक बनलं. स्वातंत्र्य समता तत्वांचा व्यक्तिगत पातळीवर देखील विचार होऊ शकतो, परंतु बंधुता तत्वाचा वापर समूहाच्या अभावी होऊ शकत नाही. बंधुतेत भावभावनांमधील स्नेहबंध अभिप्रेत असल्यामुळे या तत्वांच्या कक्षेत एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्ती येतात. बंधुता तत्वाचे दोन्ही पैलू म्हणजेच मानसिक व राजकीय हे दोन्ही पैलू लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. बंधुतेचा राजकीय पैलू राष्ट्रीय एकात्मतेचा आधार ठरतो. राज्य संस्था कल्याणकारी मूल्यांना केंद्रस्थानी मानून जोपर्यंत वाटचाल करत असते तोपर्यंत बंधुता तत्वाचा संघर्षाशी संबंध येत नाही. परंतु राज्य संस्थेने कल्याणकारी मूल्य जुगारलं तर मात्र बंधुता तत्व आपला मृदूपणा बाजूला सारून नागरिकांना आपल्या समदुःखी बांधवांच्या वतीने राज्य संस्थेच्या विरोधात लढण्यासाठी उद्युक्त करते. आक्रमक राष्ट्रवादाला नियंत्रण करण्याची कल्याणकारी राज्यसंस्थेला यश मिळवून देण्याची व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी पोषक वातावरणाची क्षमता बंधुता तत्वात आढळते. जगाचं राज्य संकल्पनेच्या समर्थकांचा आशावाद या तत्वामध्ये दडलेला आहे. त्यानंतर पुढे आपण भारतात तत्वांचा पाठपुरावा कशा प्रकारचा आहे तर बघा, बंधुता निर्माण होण्यासाठी समाजात द्वेष असूया उच्च नीच भेदभाव असता कामा नये आणि हे तिन्ही तत्व एकत्रित असल्याशिवाय राष्ट्र उभारणी शक्य नाही हे डॉक्टर आंबेडकर यांनी 25 नोव्हेंबर 1949 रोजीच्या घटना समितीपुढे केलेल्या भाषणात स्पष्ट केलं. स्वातंत्र्य समता बंधुता ही जीवन तत्व मानून त्यानुसार जगण्यासाठी असलेला जीवन मार्ग म्हणजे सामाजिक लोकशाही आहे. स्वातंत्र्य समता बंधुता ही त्रिपुटी एकमेकांपासून भिन्न अशी स्वातंत्र्य तत्व नाही. बंधुता म्हणजे सर्व भारतीयांमधील जिव्हाळ्याची जाणीव होय. सामाजिक जीवनात एकता व दृढ ऐक्याचं अमृत सिंचन बंधुता तत्वामुळे होतं. भारतीय राज्यघटनेला जोडण्यात आलेली प्रास्ताविका म्हणजे सरनामा तर स्वातंत्र्य समता बंधुता याशिवाय इतरही मूल्यांचा समावेश करणारी ठरते. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, प्रजासत्ताक, गणराज्य घडविण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक आणि राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती
विश्वास, श्रद्धा व उपासनेचे स्वातंत्र्य, प्रतिष्ठा आणि योग्य संधी प्राप्त करण्याची समानता, ज्यात व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता आणि अखंडता सुनिश्चित राहील अशा बंधुतेची वृद्धी करण्यासाठी आम्ही दृढपूर्वक निर्धार करून 26 नोव्हेंबर 1949 रोजी हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून आत्मसमर्पित करत आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण या भारतीय राजकीय विचारांची पार्श्वभूमीमधील राजकीय विचार आणि त्याचे संकल्पना व स्वरूप. या घटकामध्ये राज्य, व्यक्ती आणि समाज यांचा परस्पर संबंधांचा माहिती, राजकीय संघटना व सत्तेसंबंधीचा विचार, नागरिकत्व व राज्यघटनेतील नागरिकांच्या सहभागाचं स्वरूप, राजकीय व्यवस्थेतील लोककल्याणाची संकल्पना आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी मूल्यांची माहिती आपण या राजकीय विचार संकल्पना व स्वरूप घटकामध्ये घेतलेली आहे. धन्यवाद.